हाय हाय हेलो हाय, हेलो हाय, कसा है सगळे? मस्त सो मस्त, फार एकदम सो छान. राईट गुड. वेरी नाइस वेरी नाइस. यस, सगळे आई सी छान आहेत हे फ्यू ऐकून बरं वाटलं. स्माइल. या या यस यस यस. सो ऍक्च्युली गेले आठवडाभर, म्हणजे आता दोन दोन दिवस आपण ही सिरीज सुरू करून झालेत, आणि पुढची 2 दिवस अजून, म्हणजे 5 दिवसांची टोटल सिरीज आहे. कॉन्वर्सेशन सिरीजचं नाव आहे ऍट द क्रॉस रोड. सो कॉन्सेप्च्युअली तुम्ही पण तिघ जण आला आहात, तर तुम्हाला पण मी सांगतो आणि आलेल्या आपल्या सगळ्या नवीन ऑडियन्स साठी सुद्धा मी सांगतो की ऍट द क्रॉस रोड ह्याच्या 2-3 संकल्पना चा विचार करून ते नावापर्यंत पोचलो आम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट, गेलं अख्खं वर्ष, 1.5 वर्ष आपण सगळेजण एका ट्रान्झिशन फेज मधनं चाललोय. म्हणजे त्याचं कारण हे एक मे बी मेडिकल रिझन्स किंवा हेल्थ रिझन्स मुळे असेल, व्हायरस मुळे असेल, पण मला असं वाटतं की 2020 मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रान्झिशन सगळ्याच फील्ड मी बघितलेली आहे. सो ॲज गुड ॲज आपण एका क्रॉस रोड वरती आत्ता उभे आहोत, आणि आत्ता आपण काय प्रकारे गोष्टींकडे बघतोय, काय पर्स्पेक्टिव्हनी आपल्या समोरच्या गोष्टी डील करतोय, हे पुढची 10 वर्ष आपण कुठे असू ते ठरवणार आहे. सो खूप एक महत्वाचा पॉइंट आपल्या सगळ्यांच्या करिअरमध्ये, लाईफमध्ये आहे असं एक पर्सनली आजूबाजूला बघून वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स्पेक्टिव्हनी काम करणारे सगळेजण एकत्र कुठल्या तरी रोड वरती जेव्हा क्रॉस होत असतील तेव्हा त्यांचे विचार काय होत असतील, असाही त्याच्या मागचा विचार आहे. सो वी स्टार्टेड विथ डे वन, वी स्टार्टेड विथ नंदेश उमप आणि नेहा राजपाल, आणि आपल्या बरोबर होस्ट करायला निलिमा कुलकर्णी जर्नलिस्ट आहे, ती सुद्धा होती. नंदेश दादाचं ओव्हरऑल सगळं फोक त्याचं काम आणि लोकसंगीतासाठी त्यांनी काय काय आतापर्यंत लोककलाकारांसाठी गेल्या वर्षभरात केलंय असं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. एक खूप इन्स्पिरेशनल डिस्कशन झालं त्या दिवशी. आणि अर्थातच नेहा ही डॉक्टर पण आहे आणि सिंगर पण असल्यामुळे तिने दोन्ही प्रकारे लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण 1.5 वर्ष प्रयत्न करून चांगली एक पॉझिटिव्हिटी त्यांच्याकडनं मिळाली. कालचं आपलं जे लाईव्ह होतं त्याच्यामध्ये राहुल देशपांडे आणि मृण्मय देशपांडे हे दोघं जण होते, अलॉंग विथ निलिमा कुलकर्णी अगेन. तर राहुल दादाचा अर्थातच आपण सगळं गेले 1 वर्षभर त्याचे युट्यूब अपलोड आणि हे सगळं बघतोय. त्यातही काल त्यांनी खूप छान सांगितलं की एक नवीन सुरुवात, काहीतरी नवीन शिकावं म्हणून मी केली आणि मी माझ्यासाठी गायलो वर्षभर. मी कोणासाठी ते म्हणून टाकलं नाही, पण माझी एक एक्सप्लोरेशन करायची प्रायव्हेट स्पेस मी इतरांसाठी ओपन करून दिली, आणि ज्यामुळे अर्थातच आपल्याला पण सगळ्यांना एक छान मोटिवेशनल प्लेन वरती गाणी ऐकायला मिळाली वर्षभर वेगळी वेगळी. आणि राहुल दादा बरोबर अर्थातच मृण्मयी होती, तिने शूटिंगचे एक्सपिरियन्सेस वर्षभरात तिने स्वतः पर्सनली काय आतापर्यंत केलेलं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलं. मुग्धा परांजपे आली आहे, पौताई तुला म्हणजे माय फेवरेट अँड माय बॉस. येस. सो खूप जण आलेली आहेत, आपल्याला जॉईन केलेलं आहे. आज तुम्ही 3 जण आहात आणि अनफॉर्च्युनेटली इंस्टाग्राम वरती आपण एका वेळेला 4 जण भेटू शकतो, म्हणून आज निलिमा आपल्याला जॉईन करू शकलेली नाहीये. सो आज मी एक हातीच होस्ट करायची धुरा सांभाळतोय. खरं तर तुम्ही सगळ्यात दिग्गज आणि मोठ्या मोठी काय म्हणू आपण, मोठ्या स्ट्रीम मधले 3 जण आहात. कारण की कलाकारामध्ये रायटर्स पोएट्स पासून ते ऍक्टर्स पर्यंत सगळ्यांशी आपण या आठवड्यामध्ये डिस्कशन करतो आहोत. काही जेवढं शक्य आहे तेवढ्या जणांबरोबर आता मी हे ट्रायआउट करतो आहे. पण मला असं वाटतं की टू स्टार्ट विथ, तुमची एक बेसिक इंट्रोडक्शन आलेल्या लोकांना करून देतो मी. अर्थातच तुमची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, पण कदाचित एखाद दुसरा कोणीतरी ऑडियन्स असेल त्याला आपल्या कोणाची इंट्रोडक्शन नसेल तर तो पूर्ण वेळ ऐकताना तेवढा क्लिअर नसेल. तो टू स्टार्ट विथ निनाद वैद्य, निनाद तुझ्याविषयी मी आत्ता इंट्रोडक्शन करून द्यायची खरं तर पहिलीच वेळ आहे मला. बट येस, मला खूप कमी काळामध्ये खूप चांगला एक मित्र म्हणून मी बघतो त्याच्याकडे. माझी पहिली सिरियल जी ज्याच्यासाठी मी बॅकग्राऊंड स्कोर केलं, ती सिरियल मला खूप विश्वासाने निनादनी आणि नितीन सरांनी दिली, मेरे साई नावाची. आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजन मधलं खूप सारं काम मी गेल्या 4-4.5 वर्षात करू शकलोय, ते केवळ निनादनी जो विश्वास माझ्यावर दाखवला 5 वर्षांपूर्वी त्याच्यामुळे आहे. सो खूप चांगल्या लेवलला एक्सप्लोअर करायला त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंट झालो. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की निनाद आत्ता खूप
खूप वेगवेगळ्या सिरियल्स त्यांनी आता प्रोड्यूस केलेल्या आहेत टेलिव्हिजन वरती. दोन मोठ्या सिरियल्स ऑलरेडी आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि मेरे साई या दोन्ही सिरियल्स ऑलरेडी आता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनला सुरू आहेत. आणि रुद्रकाल नावाची सिरीज स्टार प्लसला आणि हॉटस्टारला आताच नुकतीच सुरू झाली होती. तर ती पण खूप छान ट्रीटमेंट असलेली सिरीज मी पण फॉलो करत होतो. आणि अलॉंग विथ दॅट तीन चार मराठी शोज सुद्धा ऍट अ टाइम त्यांनी आता रन केलेले आहेत गेल्या काही काळामध्ये. अर्थातच आलेल्या सगळ्यांना माहिती असेल. त्याची एक वेगळी इंट्रोडक्शन मी सांगू शकतो, ती म्हणजे तो खूप फूडी आहे, इंटरेस्टिंग पर्सन आहे आणि खूप त्याला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. आम्ही पण अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळे पदार्थ ट्राय केलेले आहेत. आणि अर्थातच माझ्या टेलिव्हिजनच्या सगळ्या कामाला एक कॉन्फिडन्स त्याच्यामुळे पहिल्यापासून तयार झालाय. सो थँक्यू निनाद, तू आज वेळ काढून आलास इकडे या प्लॅटफॉर्मवरती गप्पा मारायला. पौताई, तुझ्याविषयी वेगळी काय इंट्रोडक्शन मी करून देत नाही, कारण सगळेजण तुला चेहरा नी तर ओळखतातच आहेत. सिनेमा असेल, नाटक असेल, टेलिव्हिजन सिरीज असतील, वेगवेगळ्या ठिकाणच्या प्लॅटफॉर्म वरती खूप वेगळ्या दर्जाचा अभिनय तू अनेक वर्ष करून, खूप कमी जण असे असतात की जे कन्सिस्टंटली अनेक वर्ष त्याच दर्जाला काम करत असतात. सो मी अनेक वर्ष जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मी पाहतोय आणि तुझा अभिनय हा मला कायमच एक इन्स्पिरेशन असतो माझ्यासाठी. खूप छान इमोशन क्रिएट करतेस तू स्टेजवर, स्क्रीनवरती, दोन्ही ठिकाणी, नाटकामध्ये असो. आणि दुसरी महत्वाची बाजू म्हणजे थिएटर रिलेटेड, जो थिएटर बद्दलचं तुझं जे प्रेम आहे त्याच्यासाठी प्रोडक्शन मध्ये तू रिसेंटली जे काम केलेलं आहेस ते खूपच स्ट्रॉंग काम आहे. अर्थातच सगळ्यांना आपले वाईड विंग्स नी केलेलं पुण्यातलं मुंबईतलं थिएटरचं सगळं काम सगळेजण बघतायत आणि नवीन नवीन प्रयोग हे नवीन कलाकारांच्या पाठीशी तू उभी आहेस हे बघून छान वाटतं खूप. सो येस, अजून मी तुला काही वेगळं इंट्रोड्यूस करत नाही. सो ऍक्टिंग आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन ऍज अ प्रोड्युसर या दोन्ही रोल्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे तू लोकांसमोर येतेस आणि हेच काम असंच तू करत राहशील अशी आशा आहे. कुशल, सो कुशल तू एका महत्वाच्या स्टेजमध्ये, अर्थातच खूप जवळचा मित्र आहे कुशल, सुखन सारख्या एका मोठ्या चांगल्या स्टेज शो साठी जसं पौताईनी पण खूप जास्त सपोर्ट केलेला आहे तसं कुशलमुळे खर तर तो शो खूप चांगल्या प्रकारे उभं राहिला असं मला सांगायला आवडेल. मुक्ता आली आहे, हॅलो मुक्ता, हाय लवली पीपल असं ती म्हणते. हॅलो, हाय मुक्ता. सो निनाद, मला हे सांगायला आवडेल की पहिले काही शोज सुखनचे जे आम्ही केले ती आमची जी टीम होती आम्ही छोट्या छोट्या घरांमधनं 15-20-30 अशा ऑडियन्स समोर आम्ही हा शो सुरू केला होता आणि खूप विश्वासाने ओमनी ते सगळं उभं केलं होतं आणि ते ज्या विश्वासाने कुशल आणि पौर्णिमाताईंनी त्याच्या पुढे चालू ठेवलंय त्याच्यामुळे ते इतक्या ह्यूज स्केलवर गेल्या 4 वर्षात येऊ शकलेलं आहे आणि त्याचे त्या मागचे कुशलचे कष्ट हे सगळ्यांनी बघितलेलेच आहेत. पण मला इथे सांगायला आवडेल की खरोखर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्यांनी आमची, आम्ही जिथे जातोय तिथल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी, कुठल्याही देशात आम्ही गेलो, कुठल्याही शहरात आम्ही असलो तरी बिनधास्तपणे केवळ फक्त स्टेजवर काय परफॉर्म करायचं ही गोष्ट सोडून आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची काळजी त्यांनी करून दिली नाहीये आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ते सगळं पेलून धरलंय. सो येस, मला असं वाटतं की तुम्ही तिघही जण खूप म्हणजे प्रोडक्शन लेवलनी आपण आता सुरुवात करू पौर्णिमाताई. मला असं वाटतं की टू स्टार्ट विथ मी एक एक प्रश्न तुम्हाला सिम्पल एक प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर आपण ही चर्चा पुढे नेऊयात. सो येस, टू स्टार्ट विथ निनाद, मला हे ऐकायला आवडेल की तुझ्या लाईफ मधलं पहिलं फर्स्ट एव्हर प्रोडक्शन कुठलं होतं आणि त्यामध्ये तुझा रोल काय होता? अच्छा, पहिलं प्रोडक्शन वॉज आय थिंक सात फेरे. मी कॉलेजमधनं जस्ट पास आउट झालेलो आणि कहता है दिल नावाची एक सिरियल चालू होती स्टार प्लस वर. मी कॉलेजमधनं जस्ट पास आउट झालेलो, मला माहिती नव्हतं की मला काय करायचं एक्झॅक्टली. इतकं माहिती होतं की एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये यायचंय आणि पहिला मला जस्ट एक अनुभव घ्यायचा होता की हाऊ इट वर्क्स, कसं काम कसं करतात एक्झॅक्टली. आणि मी 22-23 वर्षाचा होतो आणि साधारणतः पहिल्या दिवशी एकदम कुठेतरी मड आयलंडला गेलो, दादरवरनं ट्रेनवरनं 271 नंबर बसनी कुठे कुठे पोचलो आणि म्हटलं रे केवढं लांब आहे आणि तिथे रोज यायचंय, कसं यायचं. आणि आय रिमेंबर माझा पहिला मड आयलंडचा माझा पहिला प्रवास हा मला आठवतोय.
आणि फॉर्च्युनेटली मला तिथे रोज यावं लागलं नाही नंतर. असं मला पहिल्या दिवशी असं वाटलं नव्हतं की मी काही कंटिन्यू करीन किंवा नाही, पण हळूहळू एक सवय झाली. 1.5 वर्ष मी काम केलं आणि त्याच्यानंतर मी कम्प्लिटली स्ट्रीम चेंज करून ऍडव्हर्टायझिंगला गेलो. पण या त्या 1.5 वर्षांनी खूप शिकवलं. आणि दॅट फर्स्ट शो वॉज कहता है दिल आणि राकेश सारंगांचे दिग्दर्शक होते, त्यांना मी असिस्ट करायला सुरुवात केली त्यावेळेस. क्या बात है. येस पौताई, तुझं पहिलं प्रोडक्शन आणि तुझा रोल त्याच्यामधला काय होता? सगळ्यांना आधी हाय. निनाद, आपण पण असं मला वाटतं पहिल्यांदाच भेटतोय. ऐकलंय तुझ्याबद्दल खूप, पण कधी भेटलो नाही. आता भेटूया. कुशल हाय. हॅलो. हाय हाय. तर सगळ्यांना माहित, हाय नील, भैरवी आहे. हॅलो भैरवी. येस सॉरी पौताई. हाय सगळ्यांना जे जॉईन झालेत त्यांना पण सगळ्यांना हाय. निलिमा, मी तुझा मेसेज वाचला, तुला येण्याची खूप इच्छा आहे आणि तू येऊ शकत नाहीस बिकॉज ऑफ ओनली 4 विंडोज. मला ह्याचं फार वाईट वाटतंय, पण एक खाली असं वाटतंय. हा डेफिनेटली डेफिनेटली निलिमा हाय. प्रश्न विचार, आम्हाला बोलतं ठेव, ते काय तुझ्या हातोटी येतील. तर कमिंग बॅक टू द क्वेश्चन, पहिलं प्रोडक्शन म्हणजे अगदी खरं सांगायचं तर देवेंद्र, आम्ही वाईड विंग्स मीडिया नावाची जी काय म्हणूया एक संस्था कंपनी जी काय सुरू केली, ती कधी सुरू झाली आणि ती कधी कामाला लागली हे आमचं आम्हालाच कळलं नाही. डे वन पासन, रादर मायनस डे वन पासन कुशल आम्ही एकत्र काम करत होतो. आणि इट हॅपन्ड सो की आमच्या आजूबाजूला माझ्या मुलाच्या निमित्ताने नाटक चळवळीत काम करणारी मुलं मुली माझ्या आजूबाजूला खूप होते. मी त्यांची धडपड बघत होते, त्यांना किती काम करायचं हे बघत होते, त्याच्यासाठी पैसे जमा करणं, तालमीसाठी जागा मिळवणं, त्यानंतर तालीम एकदा सुरू झाल्यानंतर त्याचा प्रयोग लावणं, ह्या सगळ्या धडपडी खूप प्रचंड होत्या. आणि पहिला प्रयोग झाला की ही सगळी धडपड कामाला लागली असं म्हणून ते शांत व्हायचे कुठेतरी, कारण आणलेली सगळी शक्ती पैशाची आणि शारीरिक ही सगळी संपून जायची पहिल्या प्रयोगातच, असं आमच्या थोडंफार लक्षात यायला लागलं. आणि हे खूप वाईट आहे असं वाटलं. ह्याच्याबद्दल मला जरा असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण ह्याच्यासाठी काय आपल्या बाजूनी, मदत हा शब्द नाही मला वापरायचा, आपण काय ह्याच्यासाठी इनपुट देऊ शकतो आपल्या बाजूनी. बिईंग अ थिएटर आर्टिस्ट, मला थिएटर विषयी भयंकर भयंकर अतिप्रेम आहे. त्या ह्याच्यातनं मी कुशल, राजेंद्र मनोहर वाईड विंग्सचे सर्वे सर्वा म्हणूया आपण, त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ते म्हणाले की मग ठीक आहे, आपण त्यांना काय प्रकारचा सपोर्ट करू शकतो, तर कुशलनी सगळं टेक ओव्हर केलं. आणि मग अशा ह्याच्यातनं खरं तर प्रोड्यूस करायच्या आधी आम्ही वी वर देअर सपोर्टर्स, म्हणजे की आम्ही, तुम्ही बाकी सगळी कामं बाजूला ठेवा, तुम्ही फक्त क्रिएटिव्ह काम करा, सेट, तुमचं म्युझिक, तुमची डेट घेणं, तुम्हाला प्रयोग लावणं, त्याच्यासाठी असलेली काय धडपड नाही लागत ही सगळ्या प्रोडक्शनवाल्यांना माहिती आहे. ती सगळी धडपड कुशलनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि प्रयोग लावायला आम्ही सुरुवात केली. आणि ते त्याच्यातनं असं झालं, पुण्यामध्ये साधारण जी चळवळ करणारी मुलं मुली आहेत त्या सगळ्या संस्थांना ते कुठेतरी काय म्हणूया एकमेकांच्या मदतीने काम करूया आपण असा एक कॉन्फिडन्स वाढला आणि आपल्याकडे मुलं यायला लागली. आणि त्यामुळे आपली म्हणायला लागतील अशी प्रॉडक्शन वाढायला लागली. अगदी खरं सांगायचं तर देवेंद्र, तुला आठवत असेल आताच आपण उल्लेख केला, सुखनही अशाच पद्धतीने आपण सुरू केलं होतं. तुम्ही पहिल्यांदा एक 10 डोकी एकत्र आला, तुमच्या डोक्याने एक सुंदर काय म्हणूया कलाकृती सादर केलीत, त्याचे धडपडून इतर लोकांच्या घरी घरी जाऊन पण तुम्ही प्रयोग केलेत, छोटेखानी प्रयोग केलेत. पण जेव्हा आम्ही तो प्रयोग बघितला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की हे एवढ्याच मर्यादित राहणं बरोबर नाही. ते देशोदेशी परदेशी विविध ठिकाणी जायला पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आमचे विचार सुरू झाले, कुशल, राजेंद्र, आम्ही सगळे बसून. आणि पुन्हा मी म्हणेन की एकमेकांच्या मदतीने आपण हा कार्यक्रम पुढे नेला. तुमची कला आणि आम्ही त्याला थोडासा काय म्हणू एक इंजिन लागतं ना ती कला पुढे न्यायला, तशा टाईपचं आम्ही कुठेतरी कोलॅबोरेट होऊन आपण एकत्र करू सुरू केलं. त्यामुळे 100% वाईड विंग्सचं प्रोडक्शन
असं थिएटरसाठी आजपर्यंत खरं तर झालेलं नाहीये, जे कुशल आणि आमच्या सगळ्यांच्या खूप दिवस मनात आहे की अजून आपण थिएटरसाठी काही केलेलं नाहीये. एक मला सहज जाता जाता एक सांगायला आवडेल की वाईड विंग्स आणि आमचे काही मित्र असं आम्ही मिळून आता एक छोटीशी वेब सिरीज शूट केली आहे 8 एपिसोडची, आणि ती आता लवकरच आम्ही प्रयत्न करतोय कुठल्या ओटीटी चॅनलवर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल त्याच्या थ्रू. पण हे पहिलं प्रोडक्शन असं म्हणायला गेलं तर वाईड विंग्स ते असू शकतं, आणि थिएटरमध्ये आम्हाला फक्त वाईड विंग्स असं अजून प्रोडक्शन इट इज अवेटिंग. प्लॅनिंग चालू आहे जोरदार. कुशल आता मला असं वाटतं इथून पुढे तू कंटिन्यू कर. सेम क्वेश्चन देवेंद्र. सेम तर पवताई म्हटल्यासारखं आम्ही वाईड विंग्स जेव्हा सुरू केलं तर प्रोडक्शन प्रोडक्शन न बघता वेगवेगळे कार्यक्रम आपण लोकांसमोर कसे आणू आणि कुठले चांगल्या पद्धतीने आणू शकतो ह्या ह्याच्यावर आम्ही फोकस करून गोष्टी करायला लागलो. तर त्याबरोबरच म्हणजे पुरुषोत्तम तिरोद्यामधली नाटकं जी स्पर्धा झाल्यावर पुन्हा होत नाहीत किंवा काही खूप दर्जेदार नाटकं असतात काही 19-20 फरकाने ते जिंकत नाहीत नंबरात लागत नाहीत तर यांचे प्रयोग परत होत नाहीत. तर ह्या छोट्या छोट्या काय म्हणू शकतो कार्यक्रमांना किंवा इव्हेंट्स मधन आम्ही सुरुवात झाली तर त्याचे प्रयोग म्हणतोय. हॅलो कुशल, आय एम युअर फॅन. सेम ओम, आय एम युअर व्हेरी बिग फॅन. मी टू या ओमचा. येस, तर तशा छोट्या छोट्या कार्यक्रमात म्हणजे जी पुरुषोत्तम मधली नाटक आहेत तिरोद्यामधली नाटक आहेत त्याचे प्रयोग लावणे परत तर पुण्यात म्हणजे पुण्यात पण प्रयोग लावले ते हळूहळू आम्ही मुंबईत घेऊन जाऊन मुंबईतही त्याचे प्रयोग केले. सो ह्या म्हणजे हे असं प्रोडक्शन म्हणू शकत नाही बट हे प्रोडक्शनही म्हणू शकतो कारण वी वर लुकिंग आफ्टर एन्टायर थिंग ऑफ दिस. सो त्यांनी सुरू झालं मग नंतर मौनांतर मुकनाट्य स्पर्धा आम्ही सुरू केली. महाराष्ट्रातली एकमेव तशी मुखनाट्य स्पर्धा दरवर्षी घेतो. गेल्या वर्षी आता कोविडमुळे ती करू नाही शकलो आम्ही बट ह्या वर्षी आम्ही प्लॅन करतोय की काही करून जुलै महिन्यात असते दरवर्षी तर ती घ्यावी आणि एक थिएटर थोडं काही विना इथे ऍक्टिव्हिटीज आपण पुण्यात परत सुरू कराव्या. तर मौनांतर जसं म्हणू शकतो एक प्रोडक्शन स्वरूपाचं ती मोठी स्पर्धा होते दरवर्षी होते आणि कम्प्लीट माइंड मॅट प्ले कॉम्पिटिशन असते. त्याचबरोबर पुढे गेल्यावर जानेवारीतलं आपलं पुणे नाट्यसत्ताक हा एक मोठा घाट आम्ही दरवर्षी घालतो म्हणू शकतो आणि त्याला नाट्यसत्ताक रजनीने आपण हे करतो. तुला माहितीच असेल आपण त्याच्यात बरेचदा परफॉर्म पण केलं. सो तोही एक पवतई म्हटल्यासारखं की सगळ्या थिएटर ग्रुप्सने एकत्र आणून काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणजे फक्त शोज नसून एक सेलिब्रेट करूया थिएटर पुण्यातलं या दृष्टीने तो विचार केला आणि एक्सपेरिमेंटरी ते नॉन कमर्शियल थिएटर मे बी पहिले त्याला जास्त फोकस ठेवून त्याचे प्रयोग लोकांसमोर आणूयात अशा दृष्टीने आम्ही नाट्यसत्ताक जानेवारी महिन्यात दरवर्षी घेतो. त्यालाही 5-6 वर्ष झाली आणि हे छोटे छोटे प्रोडक्शन म्हणू शकतो आपण. त्यानंतर ह्यातूनच एसपी कॉलेजचा एक ग्रुप आहे फोर्थ वॉल म्हणून त्यांचं बंबई नावाचं एक हिंदी नाटक आहे ते आम्ही काही प्रमाणात म्हणजे प्रोड्यूस केलं प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू ते बघितलं. अर्थात सुखन आहे तर सुखन आहे देवेंद्र तुझा आणि आपण दोघं मिळून करतो आम्ही दुनियेचे राजे हा कार्यक्रम आहे. तो हो सो असे हे छोटे हे म्हणू शकतो जे आता आपण बघतोय की त्याला पुढे घेऊन जाऊन एक मोठं स्वरूप मिळेल किंवा त्या ह्याने प्रयत्न करतोय. सो असे छोटे छोटे प्रोडक्शन केलेत बट पवते म्हटल्यासारखं असं एक कॉन्क्रीट मोठं फुल फ्लेज प्रोडक्शन जे आपण रन करतोय ते अजून आम्ही थिएटरच्या दृष्टीने आम्ही प्लॅन करत होतो लॉकडाऊनच्या आधी बट ते लॉकडाऊनमुळे अडकलं बट आता मे बी ओपन अप झाल्यात गोष्टी की व्हेरी शुअर लवकरच कराल तुम्ही नक्की छान मोठं काहीतरी काम आणि शुभेच्छा तुम्हाला त्याच्यासाठी. अगदी गरज आहे देवेंद्र त्याची. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर हा जो एक नवीन काय म्हणूया ऑनलाईन हा जो एक सेक्टर म्हणते मी माझ्यासाठी मला हे नवीन होतं. मी आज खरं सांगू का मी इन्स्टावर मी पहिल्यांदा लाईव्ह आली आहे. मागच्या वर्षी आम्ही फेसबुकवर हो ना कुशल मागच्या वर्षी आम्ही फेसबुकवर ना त्यामुळे मला खूप आज टेन्शन आलं होतं. मी ऋषीला पण खूप छळलं मला दाखव मी कसं जायचंय लाईव्ह आणि त्यात मला तुम्ही तिघं दिसत होतात मी जॉईन व्हायचे म्हणलं झालं काहीतरी गोंधळ. मी खूप पॅनिक मला अजून त्या टेक्नॉलॉजीशी मी एवढी काय म्हणतात सॅव्ही हा वर्ड हा माझा नाहीये. पण ह्याला धरूनच मागच्या वर्षी हे जे ओटीटी किंवा ऑनलाईन आम्ही एक ओएमटी नावाचं ऑनलाईन माझं थिएटर नावाचा एक
हा ते आम्ही केलं मागच्या वर्षी सादर आणि त्याला आम्हाला खूप छान रिस्पॉन्स होता. एक 20-25 कलाकारांचा संच आम्ही घेऊन त्याच्या टीम्स पाडून आयत्या वेळेला विषय देऊन त्या विषयावर ते लोक जर प्रेझेंट करायचे 4-4 मिनिटाची वेळ प्रत्येकाला दिली होती आणि ती सुंदर 4 राऊंड्समध्ये ती कॉम्पिटिशन झाली आणि त्याला आम्हाला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला. आणि त्या निमित्ताने आम्ही थिएटरला रिलेटेड एक तिकीट खिडकी नावाचा एक प्लॅटफॉर्मच म्हणूया, टिकिटिंग प्लॅटफॉर्म आहे तो, ज्याच्यावरनं आम्ही हा कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली. सो मला असं वाटतं ह्या लॉकडाऊननी आणि या पॅन्डेमिकनी आम्हाला काय दिलं तर तिकीट खिडकी, आम्ही त्याच्यामुळे त्याच्यात पडलो की आता सगळेजण ऑनलाईन बघणार तर मग आपण आपल्या बाजूने आपण काय करू शकतो, तर ज्याच्यावर आम्ही मराठी जास्तीत जास्त कॉन्टेंट दाखवू शकू. अजून आमचं प्रोडक्शन नाही आम्ही करू शकलोय, पण ज्यांनी केली आहेत प्रोडक्शन, ज्यांना प्रयोग लावायची इच्छा असेल ऑनलाईन, त्यांच्यासाठी म्हणून आम्ही ही तिकीट खिडकी तयार केली आहे. तर ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, लोकांनी जाऊन जरूर त्याला विजिट करावं आणि छान छान कार्यक्रम त्याच्यावर येत आहेत, आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे त्याला. त्याच्यावर ऑनलाईन आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दोन्ही कार्यक्रम. करेक्ट बोलबो. पण मागच्या वर्षी मला आठवतंय ते सुरू झाल्या झाल्या आपली चर्चा झाली होती कुशल त्याच्याविषयी. सो निनाद, तुला मी पुढचा प्रश्न विचारतो. म्हणजे गमतीचा भाग असा, इकडे आता काही जण ऑडिशन चालू आहेत का असंही तुझ्यासाठी विचारत आहेत, कास्टिंग साठी काही चालू आहे का? बट येस, नक्की तुम्ही फॉलो करा, दशमी क्रिएशन्सच्या पेजला फॉलो करा, वाईड विंग्सच्या पेजला फॉलो करा, तुम्हाला नक्की नवीन प्रोजेक्ट साठीचे काही ऑडिशन्स कास्टिंग शी रिलेटेड न्यूज असतील त्या मिळतील. येस. सो निनाद, एक थोडा मी इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो, म्हणजे जो मला इंटरेस्टिंग वाटतोय अर्थातच. पण कसं असतं की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असा गैरसमज असतो की जो प्रोड्युसर असतो त्याच्याकडे पैसे असतात म्हणून तो प्रोड्युसर असतो. तर मला असं वाटतं की मोटिवेशन असतं आपण चांगला कॉन्टेंट प्रमोट करण्याचं, ह्याच्या गरजेशिवाय प्रोड्युसर म्हणून जी काही सगळी रिस्क आणि जो सगळा खटाटोप तुम्हाला करावा लागत असेल त्याचं एक बेसिक मोटिवेशन हे काहीतरी वेगळं असेल असा माझा अंदाज आहे. म्हणजे पैसे लागले तर उभे करता येतात त्या प्रोडक्शनसाठी, हेही मी बघितलंय आजूबाजूला काही जणांना काम करताना. तर तुझा त्याच्या बाबतीतला काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे व्हॉट वॉज युअर फर्स्ट मोटिवेशन टू बी अ प्रोड्युसर फॉर एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट? मग तो आपण ज्या गोष्टींवर बिलीव्ह करतो ना त्या गोष्टींचं क्रिएशन हे सगळ्यात पहिला त्याच्या मागचं कारण आहे. कारण इफ वी डोंट बिलीव्ह, म्हणजे जर ते करावंसं वाटलं नाही किंवा त्याच्याबद्दल काही आत्मीयता नसेल तर सर्वप्रथम म्हणजे ही स्टेपच घेतली जाणार नाही. सो अगदी बेसिक हे की हे करायचंय किंवा हे झालं पाहिजे, मग ते कसं करायचंय काय करायचंय त्याच्या भोवतीची जी प्रोसेस आहे ती सुरू होते. बट दॅट्स अ व्हेरी फर्स्ट थॉट की पहिला, बरोबर आहे, पहिला आपल्याला म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2013 आम्हाला करायचं होतं, मे वी वर जस्ट ट्राईंग की कुठे करता येईल कसं करता येईल, योग्य वेळ मिळत नव्हती, काही जुळून येत नव्हतं. पण ते सावित्री ज्योती 2014 पिच केलेला शो आहे, 2020 आला. सो ते परस्यू करत राहणं आणि त्याच्यावर एक विथ दॅट बिलीफ मग बाकीच्या गोष्टी उभ्या राहू शकतात. सो दॅट्स द बेसिक मोटिवेशन. नाईस. सो एज यू सेड बिलीफ. पण निना, तुझी सुरुवात डिरेक्शन असिस्टंट म्हणून झाली आणि मग मी म्हणजे 1.5 वर्षात एवढं केल्यानंतर म्हणजे मला एवढं लक्षात आलेलं की टेलिव्हिजन मध्ये मी किंवा मला डिरेक्टर म्हणून काम करायचं नव्हतं, मला प्रोड्युसर म्हणून 1.5-2 वर्षांनी मला लक्षात आलं होतं की मला ते करायचंय. पण मला टेलिव्हिजन जमेल की नाही याच्याबद्दल भयंकर शंका होती. खरं तर मी ऍड फिल्म्स बनवायला गेलो, तिकडनं 9 वर्ष मी सलग ऍड फिल्म्स बनवल्या. सो त्या आयडियाच्या, व्हॉट एन आयडिया सरजी, अभिषेक बच्चन वाल्या, टाटा टी जागोरी कॅम्पेन वगैरे, आणि दॅट गिव मी अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. कारण मी जगभरात शूट केलं सगळ्या ठिकाणी. सो म्हणजे असं झालं, त्या तिकडे कोपऱ्यात शूट करायचं काही प्रॉब्लेम नाही, मी जातो शूट करून येतो. त्यामुळे तो अनुभव वेगळा होता. आणि अशा बऱ्याच गमती जमती आल्या, म्हणजे
प्रोडक्शन सुरू करताना पण कुठलीच बँक आपल्यावर विश्वास ठेवत नाही, कोणीच विश्वास ठेवत नाही हे जमेल नाही जमेल, आपला पण विश्वास उडतो की अरे बापरे हे जमेल की कसं होईल, आणि हळूहळू गोष्टी घडत जातात त्याच्यानंतर. नाही पण म्हणजे द नंबर ऑफ प्रोडक्शन यू आर रनिंग नाव डेज हे खूप प्राऊडली मला वाटतं की मी पण त्याचा भाग आहे त्यातल्या काही प्रोडक्शनचा. पण मला कायम असं वाटतं निनाद की जो म्हणजे ऍज अ प्रोड्युसर जो कॉन्फिडन्स आणि जितका तुझ्या चेहऱ्यावर कधीही मी टेन्शन बघितलेलं नाहीये, म्हणजे जी कायम स्माइल तुझ्या चेहऱ्यावर असते ती म्हणजे समोरी कोणीही कुठलीही चिंता घेऊन आलेल्या माणसाला पटकन असं वाटतं की अरे नाही हा बोलतोय ना अरे होईल होईल म्हणजे ठीक आहे हा म्हणतोय तर होईल ठीक आहे, तर मला हे खूप छान वाटतं. म्हणजे मी माझ्याकडे आलेल्या माणसाला तर मला माहिती असतं की जर एखादा व्यक्ती माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा अर्थ त्याचे सगळे ऑप्शन संपलेले आहेत आणि तो माझ्याकडे आलेला आहे, आणि जर मी तिकडे स्ट्रेस मध्ये बसलो तर मग काही करत नाही त्याच्यामुळे आय थिंक माझ्याकडे काही ऑप्शन नसतं त्याच्याबद्दल. नाही तसंही असेल पण मे बी मला वाटतंय ते नॅचरली तू खूप फ्रेश आणि काय म्हणू आपण स्माइलिंग फेस्ड आहेस त्यामुळे असेल हॅपी असतोस कायम तू, सो दॅट इज व्हॉट आय हॅव ऑब्झर्व. पौजाई कमिंग बॅक टू यू, परत फर्स्ट प्रोडक्शन बद्दल आपण बोललो आणि म्हणजे जे म्हणलं की मोटिवेशन, तर तू तेव्हाच सांगितलंस की मोटिवेशन काय होतं आणि त्यामुळे कुठे थिएटरमध्ये पुढे हे करताना. मी तुला आय थिंक आपलं मागच्या वर्षी आपण एक एपिसोड शूट करणार होतो जो राहून गेला, त्यावेळेला पण काही प्रश्न मी तुझ्यासाठी काढलेले होते तर ते मला आता आठवत आहे. तर तुला सो त्यावेळेला मी जे तुला म्हणलं होतं ते मला एकदम आठवलं आता की थिएटर वेब सिरीज टेलिव्हिजन आणि सिनेमा या चारही माध्यमांप्रमाणे अभिनयाची गरज वेगळी वेगळी असते बरोबर. म्हणजे स्क्रिप्ट मधला बदल जो असतो तो वेगळा, म्हणजे टेलिव्हिजनचं स्क्रिप्टच वेगळं असेल, सिनेमाचं स्क्रिप्ट वेगळं असेल, त्याचा अप्रोच पूर्णपणे वेगळा असेल, पण एक ऍक्टर म्हणून या चारही प्रकारच्या माध्यमांना अप्रोच करताना तू काही वेगळा विचार करून प्रत्येक वेळेला काम करतेस का दिग्दर्शकावर विश्वास ठेवूनच जे असेल तसं तू त्यावेळेला काय अप्रोचने तू काम करतेस बेसिकली? देवेंद्र दिग्दर्शक नक्कीच खूपच महत्वाचा आहे, पण आता मला असं वाटतं जी लोक तिन्ही माध्यमातून काम करतात ना थिएटर टेलिव्हिजन आणि सिनेमा आणि आता एक नवीन माध्यम आलंय ओटीटी, तर त्याच्या प्रत्येक माध्यमाची एक एक त्याची त्याची स्पेशालिटी आहे. थिएटरमध्ये तुम्ही पूर्ण नेकेड असता, तुम्ही तुमच्या केसाच्या कणापासून नखा पायाच्या नखाच्या पर्यंत तुम्ही पूर्ण दिसत असता, तुम्ही एक्सपोज असता, त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा काय शारीरिक हालचाली आणि ह्या सगळ्याचा परिणाम एकत्र तेच तुम्ही कॅमेरा समोर उभे राहिलात की तुमचा आवाका एकदम कमी होऊन जातो, तुम्ही टाईट क्लोज मध्ये येता, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा टिपल्या जातात त्या कॅमेरामध्ये आणि ज्या दिसतात स्क्रीनवर, आपण जेवढे असतो त्याच्यापेक्षा 7 पटीने मोठे दिसतो स्क्रीनवर जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये आपण बघायला जातो तेव्हा, त्यामुळे हे माध्यम नक्कीच खूप वेगळं आहे. एक सहज छोटी आठवण सांगते मी तुला. मी खूप लहान असताना उंबरठा नावाच्या एका सिनेमात काम केलं होतं, जेव्हा माझ्या बरोबर स्मिता पाटील होत्या आणि गिरीश कर्नाड होते आणि जब्बार पटेल, डॉक्टर जब्बार पटेलांनी तो सिनेमा डिरेक्ट केला होता. आणि तेव्हा म्हणजे किती लहान होते, मी दुसरीत होते, अति लहान होते, पण तेव्हा काही गोष्टी माझ्या कानावर पडायच्या आणि त्याचे अर्थ काय आहेत हे मला तेव्हा अगदीच कळण्याच्या पलीकडचंच होतं. म्हणजे मी काय करते हे सुद्धा मला तेव्हा कळत नव्हतं, हे तू करायचं मी ते करून मोकळी व्हायची. त्यावेळेला मी तेव्हा काही जी डिस्कशन ऐकली होती आणि त्याची काही गोष्टी माझ्या लक्षात आहेत, त्या म्हणजे स्मिता मावशी तेव्हा हा सीन डब करताना मला कसा सोपा जावा या दृष्टीने ती तो अँगल प्रिफर करायची,
या दृष्टीने काही शब्द मी कसे जोर देऊन बोलीन, काही शब्द मी कसे कॅमेराला कडे बघून बोलीन, काही शब्द किंवा काही वाक्य मी कशा कॅमेराला सोडून बोलीन, ह्या टेक्निकल बाजू ती बोलायची आणि त्या त्याचे अर्थ काय आहेत हे जेव्हा मी थोडंसं कळतं वय झालं आणि थोडासा कॅमेरा फेस करायला लागले तेव्हा मी रिलेट करायला लागले की हे काय असतं. म्हणजे कॅमेरा तिने पण थिएटर केलेलं होतं, तिने भरपूर कॅमेरा फेस केलेला होता, त्यामुळे ह्या दोन्हीतली तफावत, ह्या दोन्हीतल्या फरक तिला पूर्ण माहिती होते. आणि अशाच पद्धतीने काम करणारी त्यानंतर अनेक लोक मी माझ्या बरोबरची जी सिनियर्स होती, काय विचार करून काम करतात, काय काय विचार असू शकतात, ह्याच्यात ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पुढे डबिंगला सोपं जावं ह्याच्यासाठी आत्ता शूट करताना मी तो सीन मी कसा देणार आहे, मी कशी बोलणार आहे, हे त्या मीडियमचं महत्व आहे, हे त्या मीडियमसाठी केला जाणारा वेगळा एफर्ट आहे आणि त्याचा विचार तुम्ही आधीच करावा लागतो. आत्ता लकीली माझं असं झालंय मी थिएटर पण करतेय, वाडा चिरेबंदीचे पुन्हा प्रयोग आम्ही सुरू केलेत, त्याच्याच बरोबरीने मी आता ओटीटी साठी पण काही वेब सिरीज मध्ये काम करते. मी एक दीड वर्षापूर्वी सोनीसाठी एक सिरियल करत होते, ती फुलराणी, त्यामुळे मी टेलिव्हिजन पण करते. सिनेमासाठी मी आता चैतन्य तांबडे बरोबर डिसायपल मध्ये एक अतिशय छोटा सीन पण मी तो शूट केला, त्यामुळे तेव्हा मी पहिल्यांदा सिंक साऊंड हा अनुभव घेतला. सिंक साऊंड आतापर्यंत मी कधीच शूट केलं नव्हतं, त्यामुळे त्याची पण मजा काय आहे, त्याचं टेक्निक काय आहे हे मला पहिल्यांदा आत्ता शिकायला मिळालं. त्यामुळे प्रत्येक मीडियमची आणि त्यात सुद्धा आता टेक्निकली इतक्या गोष्टी पुढे गेल्या आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या आपल्याला पण शिकाव्या लागतात असं मला जाणवतं की सिंक साऊंड ह्याच्यासाठी मला काय एफर्ट घ्यावा लागतो किंवा मला काय करावं लागतं, किती स्पेसिफिक बोलावं लागतं, ते थोडस नाटकासारखं बोलावं लागतं सिंक साऊंड करताना, थोडासा तुमचा प्रोजेक्शन तुम्हाला द्यावं लागतं बिकॉज दॅट साऊंड इज रिटेन्ड. तुम्ही डबिंग नाही करत सिंक साऊंड जेव्हा तुम्ही शूट करता, त्यावेळेला जो शूटिंगचा साऊंड असतो तोच रिटेन केला जातो, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला काय थ्रो द्यावा लागतो ह्याचं सगळ्याच टेक्निक वेगवेगळं आहे आणि ते अजूनही खरोखर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक मीडियमची मजा वेगळी आहे. दिवसभर शूटिंग करून रात्री नाटकाचा प्रयोग करायला गेलं की ही ह्या दोन गोष्टी अगदी प्रकर्षाने जाणवतात की आता मी काय करत होते गेले 10 तास आणि आता मला इथून पुढचे 3 तास मी थिएटरवर आहे मध्ये आहे आणि मी ती पूर्ण दिसणार आहे, माझा क्लोज नसणार आहे, माझा ओएस नसणार आहे, मी पूर्ण लोकांना दिसणार आहे. त्यामुळे हे भान आणि खरं सांगू का ते ऑपॉप येतं जेव्हा तुम्ही कामाच्या त्या फ्लो मध्ये असताना, त्यावेळेला ते ऑपॉप येतं, तुम्हाला ते जमतं. आपण जितकं काम करू हा रियाजच आहे, काम करत करत असणं. कारण मला नेहमी असं वाटतं ऍक्टरला रियाज गाणारा माणूस रियाज करू शकतो, नृत्य शिकणारी रियाज करू शकते, तुमच्या ऍक्टर्सनी स्वतःचा स्वतः रियाज नाही केला, स्वतःचा स्वतः आता कॅमेरा फेस करण्याचा रियाज कसा मिळायचा ऍक्टरला, तर त्यांनी अशा विविध म्हणजे आता सिरियल मध्ये काम करणं हा मला माझ्या दृष्टीने हा रियाज वाटतो. तुम्ही कॅमेरा फेस करण्याचा रियाज तुम्हाला सिरियल मध्ये काम करून मिळतो आणि मग तुम्ही तुमचं अभ्यास करत राहायला पाहिजे की मी अशी बोलले की त्याचं काय होतंय, मी अशी दिसले की त्याचा परिणाम काय होतोय, एंड रिझल्ट काय मिळतोय. त्यामुळे हा पूर्णपणे त्या त्या मीडियमचा अभ्यास, त्या 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 ठिकाणी काम करताना तुम्हाला सतत जागृत राहावं लागतं आणि त्या त्या मीडियमची मजा वेगळी आहेच, ती काम करूनच घेता येते. क्या बात है कुशल. मला एक गोष्ट सांग, जर का तुला आता खूप म्हणजे तुझ्या हातात समजा चॉईस दिला आणि तुझ्या समोर 3 वेगवेगळ्या प्रकारची प्रोजेक्ट किंवा स्क्रिप्ट ठेवली, तर तू कुठल्या प्रकारचं स्क्रिप्ट चूज करशील आणि तेव्हा व्हॉट इज युअर फेथ पॉइंट की काय? सो बरेच जण आहेत इथे ऐकतायत सगळ्यांना, आय थिंक आय एम व्हेरी शुअर त्यांना ही गोष्ट ऐकायला. म्हणजे मीडियम वाईज स्क्रिप्ट म्हणतोयस का कॉन्टेंट वाईज स्क्रिप्ट म्हणतोयस? कॉन्टेंट वाईज, म्हणजे मी असं म्हणतोय समजा 3 थिएटर प्रोडक्शन असतील, 3 ओटीटी असतील, 3 फिल्म काही असतील, माध्यम एक असेल पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट असतील, तर तुझा फेथ काय कुठल्या गोष्टी ठरवतोस तू किंवा काय? पहिले ते तिन्ही सगळे नीट ऐकू, म्हणजे जे जे काय स्क्रिप्ट आहे, जे काय कंटेंट आहे तो अख्खा पूर्णपणे नीट ऐकून घेऊन समजून घेऊन त्यातलं जे पहिलं इन्स्टिंक्ट जे वाटतं आपल्याला की वी शुड गो फॉर इट,
भले ते मोठा असू दे छोटा असू दे किंवा वेगळ्या, म्हणजे आता तू सपोज तीन स्क्रिप्ट म्हटलंय की तीन वेगळ्या ग्रुप्सने आणलेत आपल्यासमोर, सपोज एक नौखा ग्रुप आहे, एक एस्टॅब्लिश आहे, मोठी लोक आहे, सो त्याचा फरक म्हणजे त्याचा विचार न करता त्यातलं आपल्याला काय आवडतंय पहिले त्याच्यावरती फोकस ठेवून मग ते आपण कसं घेऊन जाऊयात पुढे आणि कसं त्या लोकांना घेऊन मोठं करूयात किंवा त्याचे प्रोडक्शन आपण कसं पोहोचूयात या दृष्टीने पहिले विचार करतो. सो इट इज इरिस्पेक्टिव्ह कोण आणतंय किंवा कोण कलाकार आहेत किंवा कोण मोठ्या व्यक्ती आणतंय ते पहिले आपल्याला आवडलं पाहिजे. हा एक बेसिक म्हणजे मुद्दा असतो. म्हणजे सेम वे सुखांची सुरुवात त्या म्हणजे ओम मेघवीशी मला भेटला होता आणि म्हटलं असं असं आम्ही कार्यक्रम करतोय. दिस वॉज लॉंग बॅक तेव्हा उर्दू कार्यक्रम लोकांसमोर इथे ह्या म्हणजे आता आपण वेगवेगळे कार्यक्रम करतोय त्याच्यात उर्दू हा लोकांसमोर पोहोचेल का कार्यक्रम या भाषेत आणि कसं होईल काय होईल, बट तो कार्यक्रम बघितल्यावर सगळेच प्रेमात पडतात. सो तेव्हा जेन्युइनली वाटलं की हा म्हणजे आपल्याला हा मुद्दा नाहीये की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा, हा कार्यक्रम घेऊन जायचा आहे पुढे एवढाच विचार होता की हा लोकांपर्यंत आणायचा आहे. तिथे काय तो आपण एसएमजीसीला करू का कुठल्या मोठ्या थिएटरला करू आणि असंच करायचंय त्याला आपण कधीच सुखांचा हा विचार केला की हा कार्यक्रम बसूयात. इट वॉज तुम्ही सगळे एकत्र येऊन तिथे आपण ते सेलिब्रेट करायचो आणि मग त्यातनं तो बनत गेला आणि तो त्या स्केलला आता पोहोचलाय. सो पहिला तू म्हटल्यासारखं की इट इज इरिस्पेक्टिव्ह की काय कंटेंट इज द किंग कुठल्याही मीडियमला आता हे मला वाटतं आणि मग त्याच्यात यू शुड हॅव फेथ आणि त्याच्यात पॅशन आपण उठलं की आपण ते पुढे घेऊन जाऊ शकतो कुठलाही कंटेंट असलं. आणि कुशल मला याच्यात ऍड करावं असं वाटतं, मला असं वाटतं याच्यात वेगळेपणा म्हणजे एक युनिकनेस निश काही गोष्टी ला जास्त सपोर्ट की आता हा म्हणजे जे आतापर्यंत केलं नाहीये कोणी अशा प्रयत्न किंवा माहित नाही हे क्लिक होईल का पण आम्हाला करून बघायचंय अशा टाईपच्या गोष्टी. हा म्हणजे त्याच्यात विश्वास ठेवून करायला आणि ऑफकोर्स कॉन्टेंट हा तर आहेच पण त्यात सुद्धा कॉन्टेंट बरोबर आणि त्याच्यातला निश फॅक्टर हा मला असं वाटतं खूप जास्त सुखम इज अ माइल स्टोन जे खरंच म्हणजे ऍब्सोल्युटली म्हणजे तुम्हाला एकदा बघून दोनदा बघून होतच नाही, चार ते पाच वेळा आलेलो आहे. नाही त्याचं कारण ओम आहे, ओम आणि ऑफकोर्स सगळीच टीम, पण ओम आपल्याला दरवेळेला जे काय वेगळ्या वेगळ्या मजा ऐकवत असतो आणि त्याला हे सगळे जण साथ देत असतात ती आऊर आहे आणि जितक्या वेळा बघू तितक्या वेळा आपण त्या कार्यक्रमाच्या प्रेमात पडतो आणि प्रत्येक वेळेला प्रयोग ऍब्सोल्युटली आणि प्रत्येक वेळेला असं वाटतं अरे आता परत पुढचा शो कधी हे त्या दिवशी जाताना विचारावं असं वाटतं. इतकं प्रयोग खरंच प्रयोग असतो वेगळा आम्हालाही सगळ्यांना जे ऑन स्टेज आहेत बॅक स्टेज आहेत सगळ्यांना म्हणजे तितकंच आम्हालाही समोर बसून बघायला सारखं आवडत म्हणजे अगदी खरं त्यावेळेस कोण दिसेल हे जास्ती इंटरेस्टिंग आहे. मी एकदा बरोबर गेलेलो सो त्याला ती बरोबर दिसली आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ मिथिला मिथिलाच्या नावाने तर चालू होता. चौथाई जसं म्हणत होती मला ऍड करायचं आणि मयूर वैद्य पण आहे दोघही म्हणजे थिएटर थोडार वगैरे 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 करूयात करूयात आपण सगळे लवकरात लवकर काहीतरी घेऊन. निनाद तुला मी पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे, व्हॉट इज अ गुड कंटेंट फॉर यू? प्रत्येकाला वेगळा म्हणजे प्रत्येक ठिकाणी आय वुड से डिफरंट थिंग्स. उदाहरणार्थ टेलिव्हिजन हा भयंकर आपल्या इकडचा मासी मीडियम आहे, बरोबर आहे, म्हणजे कदाचित तो कंटेंट मला कळत नाही कसा बनवायचा. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी आमच्याकडे दोघं जण त्याच्यामधले आहेत ज्यांना ते कळतं की काय करायचं काय नाही. सो मी तिकडे फक्त आणि फक्त प्रोडक्शनची जबाबदारी बघतो कारण दॅट इज व्हेरी डिफिकल्ट ए आणि भयंकर मास लेवलला जाऊन तो क्रिएट करावा लागतो. सो ते एक वेगळंच कम्प्लिटली एक वेगळं विश्व आहे. ऍज फार ऍज जर सिनेमा म्हणायचं झालं तर आपण आत्ताचं उदाहरण घेऊया, माझ्या मित्रांनी बनवलेला सिनेमा तानाजी, म्हणजे तो इतका मॅसिव्ह हिट होईल असा म्हणजे त्यावेळेस जेव्हा आम्ही एक त्या प्रोसेसमध्ये होतो त्यास
तो इतका मासी लेवलला जाईल असं वाटलं नव्हतं की किती, म्हणजे तो इफ यू लुक एट इट त्या फिल्मनी सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या बाबतीत कम्प्लीट एक आपण म्हणूया किंवा मुरंबा फॉर दॅट मॅटर ऐकल्यानंतर आम्हाला जसं मगाशी कुशल म्हणाला की आम्हाला फारच इन्स्टिंक्टिव्हली असं वाटलेलं की अरे खूप मस्त लिहिलंय हा वरुणनी, आणि सगळेजण त्या क्षणाला तयार झाले होते. आम्ही 5-6 जण बसलेलो ऐकलं डन झाला पुढे गेलो. पण त्यानंतर काम करत असताना एक दोघांनी असंही सांगितलं अरे का करताय हा, ह्याच्यात काय आहे म्हणजे. सो इट्स रिअली डिफिकल्ट टू जजमेंट. ते चूक आहेत मी बरोबर किंवा अजून काही भाग नाहीये, पण युजली प्रत्येक मीडियम प्रमाणे आणि आपण कोणाला ती गोष्ट सांगतोय कोणाला डोळ्यासमोर ठेवून ते करतोय हे मला वाटतं दॅट ऑल्सो प्लेज अ व्हेरी मेजर रोल. ओके नाईस. पौताई तुझ्यासाठी गुड कंटेंट कशाला म्हणशील तू? हे बघ आता काय होतं माझ्या बाबतीत, मी ऍक्टर पण आहे, मी प्रोड्युसर पण आहे, मी डिरेक्ट पण करते, त्यामुळे मी कुठल्या भूमिकेत आहे ह्याप्रमाणे माझा कॉन्टेंट बदलतो. किंवा मला मी जेव्हा ऍक्टर म्हणून अप्रोच करते एखाद्या प्रॉडक्टला तेव्हा मला असं वाटतं, तेव्हा मी असं बघते की मला ह्याच्यात करायला काय मिळणार आहे. मी ऍज अ पर्सन पर्सनली मी त्याच्याकडे बघते. मी जेव्हा प्रोड्युसर म्हणून त्याच्याकडे बघते त्यावेळेला मी थोडस त्याची काय म्हणू फायनान्शियल म्हणजे फायनान्शियली ते कसं जाईल, मला किती खर्च येईल, ह्याच्यातनं मला परत किती मिळेल, असा थोडासा एक विचार येतो. त्यामुळे इट डिपेंड्स मी काय भूमिका. मला हा प्रश्न खूप अवघड आहे, मला असं वाटतं कुशल ह्याचं उत्तर जास्त चांगलं देऊ शकेल, कारण मी खरंच सगळीकडे नाचत असते. अरे मला मी घटक्यात ऍक्टर, मी कुशलशी सुद्धा घटक्यात ऍक्टर म्हणून वाद घालते, घटक्यात मी प्रोड्युसर असते, मी सगळीकडे आहे. तर त्यामुळे त्या प्रोजेक्ट माझ्याकडे कसं येत आहे याच्यावर खूप अवलंबून आहे. कविता गुंजाळ म्हणून आहेत, त्या म्हणजे तुम्हाला सर्वांना मी फर्स्ट टाइमच ऐकते पण खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना ऐकून. आणि येस थँक्यू कविता, थँक्यू सो मच, कीप सपोर्टिंग कीप फॉलोइंग. सो येस निलिमा म्हणते प्रोड्युसर्सचा विश्वास फार महत्वाचा आहे एक चांगली कलाकृती पुढे येण्यासाठी, तुम्ही तिघं हे करताय सातत्याने. थँक्यू निलिमा. थँक्यू थँक्यू निलिमा. काय निलिमा प्रोड्युसर असणचा विश्वास खरंच खूप महत्वाचा आहे, कारण काय आपल्याकडे कॉन्टेंट खरोखर रोज रोज असे आपल्याला मित्रमैत्रिणी भेटत असतात, लेखक मित्रमैत्रिणी की ज्यांना नवीन सुचलेलं असतं, ज्यांनी नवीन लिहिलेलं असतं, आपल्याशी बोलत असतात, आपणही हवरटासारखे त्यांना शोधत असतो, कारण जे लेखक नसतात त्यांना लेखक हवे असतात. आणि की ज्यांना प्रोड्युसर त्या प्रोड्युसरला ते पटून ते कलाकृती ज्या मीडियम मधनं आपल्याला दिसणार आहे तिथे उतरेतवर तो प्रोड्युसर खरंच खूप महत्वाचा असतो, आणि ऑफकोर्स पुढे रन करायला सुद्धा. त्यामुळे सुचणाऱ्या खूप गोष्टी सुचतात पण प्रोड्युसरच्या विना हे शक्य होत नाही. आणि जसं निनाद म्हणाला तसं की टेलिव्हिजनसाठी मला तुला मला काय आवडेल ह्याच्यापेक्षा मासला काय आवडणार आहे हे लोकांना देण्याची कला जी आहे ना ती खरंच खूप वेगळी आहे. कारण अनेकदा असं होतं की अरे ही काय सिरियल आहे, मी का ही काय गोष्ट आहे, मी ही का प्रोड्यूस करू, असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो ना त्यावेळेला ती हिट जाणार आहे आणि त्यावेळेला ती केलीच पाहिजे असं मला वाटतं. निनाद याच्यावर जास्त छान बोलू शकेल तो हे रोज अनुभवत असेल. अरे बापरे हे कसं काय बरं आता होऊ शकतं, ते नक्की होणार मग कोण बघणार हे असा विषय पण आला की ते नक्की. निनाद बोल. नाही मला मला असे खूप क्लॅशेस गेले आता खरं तर. नाही पण प्रत्येक काय म्हणत होत. येस येस निनाद काही नाही तू काहीतरी म्हणत होतो. मी पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या आधी तू बोल मग मी पुढचा प्रश्न. नाही असं होतं मला खरं तर पूर्णिमा, पण म्हणजे आता एक इन्स्टिंक्ट वर जायचं असतं मला कळत नाही. म्हणजे मला जेव्हा अपर्णानी मेरे साई बद्दल सांगितलं आणि नितीन आणि अपर्णा दोघही जण ते एकदम ठाम होते की हे वर्क होईल आणि ह्याच्यातनं एक सोशल मेसेज सांगता येईल,
एक एकी आहे, एकमेव माणूस होता जो हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल बोलायचा वगैरे वगैरे असं करून. मला कळत नव्हतं की हे कसं, हे फार एपिसोडिक नाही का होणार, याच्यात एक सलग गोष्ट कशी दिसेल, काय दिसेल, काहीच कळत नव्हतं मला. मी शेवटी नंतर असे जेव्हा प्रश्न पडतात ना, तेव्हा मी स्वतःला सांगतो की मी 30 सेकंड वाला माणूस आहे ऍडव्हर्टायझिंग मध्ये, त्यामुळे आपण याच्यामध्ये न पडलेलं बरं. आपण याचा विचार करूया की हे आपण घडवूया कसं आणि मोठं कसं बनवूया. करेक्ट करेक्ट, व्हेरी व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. थोडं मला ऍक्च्युली काय वाटतंय, मला अभिनेते गायक यांच्याशी गप्पा मारताना जेवढी मजा येते त्यापेक्षा खूप जास्त मजा मला तुमच्याबरोबर अजून नवीन नवीन प्रश्न सुटतायत असं मला वाटतंय. तर तो एक अगदी पर्सनल क्वेश्चन आहे माझा, पण तो मला असं वाटतंय अनबायसली मला त्याचं उत्तर तुमच्या तिघांकडनं हवं आहे. सो मी होस्ट म्हणून आहे असा प्रश्न विचारतोय असं ते घ्या. कुठल्याही कलाकृतीमध्ये म्युझिक किती इम्पॉर्टंट आहे हे ह्याची प्रायोरिटी तुम्ही किती डोक्यात ठेवून आतापर्यंत काम केलंय प्रामाणिकपणे आणि यापुढे तुम्हाला करायला आवडेल असं, एनी वन स्टार्ट विथ एनी वन. मी उत्तर देऊ पहिलं. मी खरंच तुला सांगते, मी जेव्हा नाटक, एस्पेशली नाटक, हा कारण की मी आतापर्यंत नाटकच मी डिरेक्ट केलंय, मी थिएटरमध्ये डिरेक्टर म्हणून काम केलंय. कुठला मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचते ना तेव्हा खरोखर मला लाइटिंग दिसतं आणि मला स्वरही ऐकू येतात. एखाद्या सीनच्या मागे काय प्रकारचं म्युझिक असावं ज्यांनी ते म्युझिकनी ऍड होते इमोशन असं मला नेहमी वाटतं. कुठल्याही प्रकारची इमोशन ऍड होते आणि म्हणजे जसं म्हणतात ना की व्हिलन खूप स्ट्रॉंग पाहिजे गोष्टीतला तर हिरो तुमचा हिरो वाटायला लागतो, तसं ऍक्टरनी काम करताना त्याच्या बरोबरीने म्युझिक तुम्हाला फ्लेअर करणार आहे. एखाद्या सीनला म्युझिकची साथ येऊन तो सीन वर जाणार आहे, तो सीन त्याचं म्हणणं शेवटपर्यंत पोहोचवणार आहे, त्याचं म्हणणं ऍप्टली शेवटपर्यंत पोहोचवणार आहे, ह्याच्यासाठी म्युझिकची खूप साथ आणि थिएटरला लाईट्स आणि म्युझिक या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि मी अतिशय खूप छान प्रश्न विचारलास तू हा देवेंद्र, तू म्युझिकशी रिलेटेड असल्यामुळे तुला हा प्रश्न सुचला. हा प्रश्न खरंच नॉर्मली विचारला किंवा त्याचा विचारही केला जात नाही. आत्ता तू हा प्रश्न विचारल्यावर मला अनेक गोष्टी अशा आठवल्या माझ्या की ज्या म्हणजे मी एक सावल्या नावाची एकांकिका मी कॉलेजला असताना बसवली होती ज्याच्यामध्ये चौघी ही स्त्री पात्र होते, तीन बहिणी आणि त्यांची आजी अशा वर आधारित ते चेतन दातारनी लिहिलेलं फार दोन अंकी नाटक होतं. त्याचं माझ्यासाठी त्यांनी पहिल्यांदा दीर्घांक आणि त्याच्यानंतर एकांकिका मी पुरुषोत्तम करंडकला पुण्यातनं केली होती. त्यावेळेला मी पूर्ण त्याचं म्युझिक हे मेल व्हॉइस मधल्या आलापी वापरल्या होत्या आणि त्या सुद्धा कुमार गंधर्वच्या आलापी वापरल्या होत्या त्या त्या स्पेसिफिक रागातल्या. मला तेव्हा माझ्या आईनी स्वतः हा प्रश्न विचारला होता की अगं ह्या सगळ्या स्त्री कलाकार आहेत, तुला ह्याच्यात पुरुषांचा आवाज असलेली आलापी का वापरावीशी वाटते. तर त्यावेळेला माझं वय माझा अनुभव बघता मला तिला नीट एक्सप्लेन करता आलं नव्हतं, पण मला असं वाटलं हा सीन वाचतानाही मला मागे पुरुषाचाच आवाज येतोय, पुरुषाच्या आवाजातल्या त्या आर्त स्वरांचाच मला आवाज येतोय आणि त्यांनीच मला मदत होणार आहे ॲज अ ऍक्टर हा सीन पुढे नेण्यासाठी, हे मला सतत आत्म जाणवत होतं. ते का कसं काय याचं उत्तर मला तेव्हा सापडलं नव्हतं. त्या ती एकांकिकेचा विषय जर तुम्हाला माहित असेल तर इट वॉज ऑल मेल डॉमिनेटेड डॉमिनेशनमुळे खचलेल्या या चारही स्त्रिया असा त्याचा विषय होता आणि डॉमिनेशन इन ऑल फॅक्टर्स म्हणजे सेक्शुअली डोमेस्टिकली अशा प्रत्येकाला वेगवेगळा त्या चारही स्त्रियांना पुरुषांचे अनुभव होते आणि त्याच्यावर आधारित त्यांचं रिलेशन कसं घडलेलं आहे अशी ती पूर्ण एकांकिका होती. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला ती स्त्री जेव्हा तिचं सोलोलोकीज जे म्हणतात की प्रत्येक जण आपापला भाग सांगत होत्या त्यावेळेला फक्त पुरुषाच्या आलापीतलं मला ते ऐकू येत होतं आणि त्यामुळे मी तेव्हा फक्त पुरुषांच्या आवाजातल्या आलापी वापरल्या होत्या आणि अजूनही सांगते अजूनही तो ट्रॅक माझ्याकडे आहे आणि ते प्रत्येक वेळेला ऐकताना
मला ते सगळं आठवतं आणि काटा येतो अंगावर. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतोय आज, कारण माझे गुरु पंडित सत्यदेव दुबे ते आले होते हा प्रयोग बघायला, आणि त्यांनी स्पेसिफिक हीच गोष्ट ह्याचा उल्लेख केला चेतनकडे, की चेतन तिने वापरलेला हे जे पुरुषांचा आवाजातले आलाप वापरले ह्याचं फार एक्सलंट वर्क झालंय आणि त्याचे तुला पौर्णिमा 100% मार्क. त्यामुळे मला मी परत तेच म्हणते की मी तेव्हा का वापरलं ह्याचं मला ठोस कारण माझ्या आईला देता आलं नाही मला, पण मला ते जाणवलं आणि त्याचं कारण मला आज सुद्धा एवढंच मिळतं की मेल डॉमिनेटेड ज्या स्त्रिया होत्या त्यांची ती गोष्ट होती, त्यामुळे ते कुठेतरी मला सतत असं वाटत होतं का काय मला माहिती नाही. पण आणि मला मला असं वाटतं की म्युझिक ही सगळ्यात खूप जास्त महत्वाची आणि तितकेच लाईट सुद्धा थिएटरसाठी. मला बाकीचा अनुभव नाही, मला निनाद जास्त ईच क्राफ्ट विजनसाठी सांगू शकतो. जसं ईच क्राफ्ट इज इम्पॉर्टंट म्हणजे ती कलाकृती पूर्ण होण्यासाठी, पण म्युझिक एस्पेशली जोपर्यंत तुझा जो फायनल इम्पॅक्ट आहे तो फायनल इम्पॅक्ट तुझा एक व्हिज्युअल आणि दुसरं म्युझिक ह्यानी येतो. म्हणजे आपण जी सगळी मेहनत करतो या सगळ्याचं शेवट ते असतं. मी आता तू इमॅजिन कर, आज आपल्याला माहितीये की उदाहरणार्थ सैराट सैराट आणि सैराटची ती ट्यून, म्हणजे यू टेक आउट दॅट ट्यून आणि सडनली तुला काहीतरी मिसिंग वाटेल आज की अरे नाही बरोबर. किंवा किंवा कुठलीही आतापर्यंतची एक वेगवेगळी अशा ज्या सिग्नेचर ट्यून झाल्या, बीट सिनेमा बीट थिएटर नाट्यसंगीत किंवा कशातही, म्हणजे ते ऑलवेज एक रिकलेक्शन व्हॅल्यू राहते आणि त्याचा इम्पॅक्ट अत्यंत वेगळा येतो जो आहे तो. तू आता साईची देवेंद्रने साईची साधारणतः 13 गाणी केली आहेत आतापर्यंत आणि प्रत्येक त्याला 13 or 17 मला वाटतं गाणी झाली आहेत गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि प्रत्येक गाण्याला अख्ख्या भारतातून त्याचं इतकं ती डिमांड येते की प्रत्येकाचे काही मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात टाकल्या टाकल्या आणि ते सतत वाजत राहतात ती गाणी आणि ती खरंच सगळी झाली. म्हणजे तू विचार कर एखाद्या शो साठी पण प्रत्येक एक सिच्युएशन किंवा त्याप्रमाणे एक गाणं तयार झालंय अत्यंत इम्पॉर्टंट रोल प्ले करते. म्हणजे ती शिर्डीमध्ये आणि बऱ्याच लोकांनी ती गाणी अशीच मागून घेतली की आम्ही चालवू का, म्हटलं चालवा काही प्रॉब्लेम नाही. पण दॅट मीन्स की त्यांना ती इट इज प्लेइंग सम व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऍट द एंड ऑफ द डे. डेफिनेटली म्हणजे मीडियमसाठी तर आहेच देवेंद्र. मला म्हणजे नाटक सिनेमा ह्या व्यतिरिक्त सुद्धा पर्सनली सुद्धा रे संगीत खूप मोठा भाग आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मला एखादा काय म्हणूया आता आभाळ माया ही जेव्हा सिरियल आहे किती आता 20-21 वर्ष झाली असतील त्या सिरियलला सहज बरोबर. तर त्या आभाळ प्रिसाइजली हा त्यावेळेला माझा मुलगा खूप लहान बाळ होता आणि मला एक मेमरी होती की त्या आभाळ माया च्या टायटल सॉंग लागलं ना की मला ती वेळ त्याची जेवणाची असायची. म्हणजे त्यावेळेच्या ज्या खटपटी तो बाळ असताना त्याला भरवणं म्हणजे ना ते सगळं वातावरण आठवायला लागतं मला. मला ते माझं घर ती माझी खोली आभाळ मायाचं कधीही ते म्युझिक ती ट्यून ऐकली की ते रिलेशन्स असतात. म्हणजे ह्याच्यासाठी मी नाटकातच काम केलं पाहिजे किंवा सिनेमात असं मला म्हणायचं नाही. म्युझिक हा ऍज इट इज आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे. जुनी गाणी ऐकली तर गुलजार साहेबांची जुनी गाणी ऐकली की मला माझ्या आईच्या घराची आठवण येते, कारण मी तिथे असताना आईच्या घरात असताना मी इतकी ती गाणी ऐकली आहेत. म्हणजे माझ्याकडे काही कॅसेट्स होत्या बॉबी किंवा अशा सिनेमांच्या ज्यावेळेला त्यावेळेला, किंवा मी गुलजारच तेव्हा मी खूप ऐकायची आणि मला ती गाणी ऐकली की मला अजूनही माझी ती आईकडची खोली माझी आजी माझ्या ते घर त्यावेळेला असलेलं सगळं हे सगळं वातावरण आठवतं. त्यामुळे म्युझिक इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूपच जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं सगळ्यांच्याच आयुष्यात. असोसिएशन सारखं डेफिनेटली मलाही येस निनाद आणि पौतेला ऍड करावं वाटतं की मला एक वाटतं की इट इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर. म्हणजे एक सीन असेल जितका तो ऍक्टर इम्पॉर्टंट आहे त्याचे डायलॉग्स पॉइंट ऑफ व्ह्यू तितकंच ते म्युझिक ते इमोशन देण्यासाठी इम्पॉर्टंट आहे ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. की आपण जसं म्हणतो की काय
सॅड सीन आहे किंवा एक हॅपी आहे एक कॉमेडी, तर ते म्युझिक शिवाय कितीही तुम्ही डायलॉग्स तुम्ही म्हटलं त्याच्यातनं आलं तर म्युझिक टू ऍक्च्युअल इमोशन पोहोचवत ऑडियन्स पर्यंत असं एक मला वाटतं. सो इक्वली इम्पॉर्टंट म्हणजे जसं या सगळ्यांनी म्हटलं की ते काढलं तर इट इज अ प्लेन थिंग व्हॉट इज हॅपनिंग. म्हणजे ते काही कमी आहे असं नाही, बट इट विल ऍड टू द ओव्हरऑल जे आपण म्हणतो ना जिक्सॉ पझल सगळे हा ते फिट झाले तरच ते कम्प्लीट होतं, नाहीतर ती मजा राहत नाही असं वाटतं. आणि म्हणजे मी हा पर्सनली प्रश्न मगाशी म्हणलं तो विचारण्याचं महत्वाचं कारण काय सांगतो की बीइंग अ कंपोजर आणि मला वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती करताना ही गोष्ट लक्षात आली आहे की तयार झालेलं म्युझिक हे कळणारी लोक खूप असतात. म्हणजे वर्क झालेलं म्युझिक कळणारी खूप लोक असतात, पण ते तयार होण्यापूर्वी आणि तयार होत असताना त्याच्यावर विश्वास टाकणारी लोक आहेत हे मी खूप बारकाईने बघतो. म्हणजे मला असं सांगायला आवडेल की असे अनेक अनुभव आहेत माझे की जिथे म्युझिकली अंडरप्ले करणं हाच म्युझिक डिरेक्टरचा चॉईस असतो. काही काही वेळेला असं वाटतं की हे इथे नकोय हे एवढंच बास आहे, आणि त्या वेळेला त्या माणसावर विश्वास नसेल तर मग ते नुसतं भरलं जातं. मग ते एकावर म्हणजे मला आठवतं की मी आता पुढच्या प्रश्नावर तेवढ्यासाठी येतो की मी मेरेसाईचा जो पहिला माझा शो केला त्याच्या आधी काहीच मी टेलिव्हिजन केलं नव्हतं आणि मी थिएटर आणि शॉर्ट फिल्म रादर मी म्हणजे आता मला इथे ओपनली नाही सांगता येणार, पण असे अनेक मी प्रोजेक्ट केले जे मी घोस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून केले. मी माझी नावं न लावता मी अनेक फिल्म काही बॅकग्राऊंड स्कोर आणि बाकी गोष्टी तेव्हा केल्या आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की त्यावेळेला मला वेगवेगळे प्रयोग करून बघता आले. आणि तर मला मी त्यावेळेला ऍक्च्युली कुठेही माझं असं नाव नव्हतं आणि काहीच नव्हतं, पण ज्या विश्वासाने निनादनी तो पहिला प्रोजेक्ट नितीन सर निनाद आणि अपर्णा मॅमनी दिला तर त्याच्या मागचं काय म्हणजे मला हे असं आवडेल की जस्ट मी आता इथे आहे म्हणून नाही, पण आपल्याकडे नक्कीच आता बघणारे अनेक नवीन लोक सुद्धा आहेत, काही एकत्र आपल्या बरोबर काम केलेलेही लोक आहेत. तेव्हा तू काय नक्की विचार करतोस, कारण की हे इतकं महत्वाचं आहे. वर्क झाल्यानंतर सगळे म्हणतात की हा माझा चॉईस होता, पण ते वर्क होताना हो हा माझा चॉईस आहे असं म्हणणारे तुम्ही तिघही जण माझ्या जवळचे आहात. सो म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला पर्सनली विचारतोय की काय त्यावेळेस. एकतर पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून मी इंडिपेंडेंट काम करायला लागल्यापासून किंवा दशमी सुरू झाल्यापासून पण म्हणजे जसं आम्ही नवीनच सुरुवात केली ना, मी कधीच टेलिव्हिजन शो केला नव्हता, कोणीतरी मला एक चान्स दिला किंवा फॉर दॅट मॅटर मी आम्ही दोघांनी जेव्हा मी आणि नितीन वैद्य दोघांनी प्रोडक्शन कधी केलेलं नव्हतं ऍक्च्युअल, म्हणजे मी केलं होतं ते ऍड फिल्मचं केलेलं. सो त्यावेळेस काही आम्हाला असा अनुभव नव्हता, त्यामुळे आम्ही नवीनच होतो, शिकत आलो, अजूनही शिकत राहतो त्याच्यामध्ये. तसंच माझं होतं की कुठलाही नवीन व्यक्ती जेव्हा येतो ना, आय थिंक एकतर त्याची त्या व्यक्तीची एनर्जी कम्प्लिटली अनमॅच्ड असते. म्हणजे तुम्ही त्याला ना प्रत्येकाला आपल्याला प्रूव्ह करायचं असतं, ती हंगर असते प्रत्येकामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आणि अत्यंत बेसिक ती हंगर, आणि दुसरं म्हणजे त्याचं अंडरस्टँडिंग प्लस आपण जे काम करतोय ते कितपत समजलंय काय करायचंय याच्यामध्ये. कारण मला वाटतं साई नंतरचा प्रत्येक प्रोजेक्ट मी केलेला आहे, मला वाटतं तुला आपोआप एक फोन येतो की देवेंद्र आता हे करायचंय ते करायचंय दोन दिवसात करायचंय. पण बिसाइड्स दॅट म्हणजे मला वाटतं त्यावेळेस साईला पण मी तुला फार वेळ दिला नव्हता असा की नाही चालू कर लगेच कर. आणि त्यावेळेस देवेंद्र पण मला असं वाटतं तुला असे असा अनुभव येत असेल का, म्हणजे आता मी विचार करते आतापर्यंत अशी वेळ मला माझ्यावर आली नाहीये की मी काहीतरी प्रोजेक्ट करते आणि मी त्याच्यासाठी कंपोज करून घेते एखादं म्युझिक की असलेल्या स्टॉक मधनं काम करणे इतपतच खूप कमी वेळा असं होतं की नवीन कंपोज कर माझ्यासाठी. त्यावेळेला सुद्धा लोकांचं ना एक प्री नोशन नको म्हणूया काय अनुभव असतात की ना ह्याच्या ना मागे मला ते गाणं आहे ना तशा गाण्यासारखं हवंय की मी गाताना गीत तुला लढीवार ते गाणं आहे ना तशा तसं मला हवंय काहीतरी असं एक काहीतरी इम्पॅक्ट त्यांच्यावर जो झालेला असतो ना तो तुझ्याशी अजून म्युझिक जे डिरेक्टर्स असतात त्यांना त्यांचे म्हणजे हा सीन करताना मला हा अनुभव यायला हवाय जो मला
ते गाणं ऐकताना येतो तो मला अनुभव लोकांना द्यायचा आहे, अशा टाईपचेच येत असतील ना तुझ्याकडे. म्हणजे का अशा वेळेला दिग्दर्शक करण काहीतरी स्वतःचं काम करून येतोच, म्हणजे असं खूप कमी वेळा होत असेल बाबा हे स्क्रिप्ट तुला काय वाटतंय तू तुझं कम्पोज कर मग आपण मॅच करू, असं किती जण येत असतील आय रिअली हॅव नो आयडिया. एक्झॅक्टली. सो हा तुम्ही मुद्दा म्हणजेच तोच प्रिसाइज पॉइंट आहे की बऱ्याचदा होतं कसं की एखाद्या गोष्टीचं ब्रीफ देणं इज अ डिफरंट, की आपल्याला या इम्पॅक्टचं गाणं हवंय. ठीक आहे. करेक्ट. म्हणजे मला इथे सांगायला आवडेल की ज्या वर्षी साईचा प्रोजेक्ट माझ्याकडे आला तो मी फॉर्च्युनेट समजतो स्वतःला की ते आलं माझ्याकडे काम, त्यावेळेला मी इतका फ्रस्ट्रेटेड होतो की मी ऑलमोस्ट 8 ते 10 मराठी चित्रपट सोडलेले होते 1.5 वर्षामध्ये त्याच्या आधीच्या. आणि मी त्यावेळेला ठरवलं की मला मराठीमध्ये नाही काम करायचं यापुढे, आणि मला फॉर्च्युनेटली हिंदी शो मिळाला आणि मग मी मराठी सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट करीन असं ठरवलं. याचं अनफॉर्च्युनेट कारण असं होतं की 10 पैकी 10 दिग्दर्शक मला भेटलेले म्हणाले की आम्हाला सैराट सारखं गाणं हवंय. त्यावेळेला मला वाटलं ते तसं हवं असेल तर ते मी नाही करून देऊ शकत. आणि या अप्रोचने ज्या वेळेला लोक येतात ना त्यावेळेला ते खूप कठीण होतं त्याच्याकडे बघणं. म्हणजे तो इम्पॅक्ट हवा आहे, ते ग्रँजर हवं आहे हे आपण समजू शकतो. म्हणजे एखादं रोमॅन्टिक गाणं हवंय, हो पॅशनेट रोमॅन्टिक गाणं हवंय, सिम्पल रोमॅन्टिक गाणं हवंय, हा फरक समजतो मला. पण म्हणजे मला काय वाटतं की कधी कधी लोकांकडे संज्ञा कमी असते म्हणूनही कदाचित ते या प्रकारे बोलत असतील. पण काय होतं ना की ती संज्ञा कमी आहे म्हणून बोलणारे लोक वेगळे असतात आणि ते आपल्याला जाणवतात. तर आणि अल्टिमेटली मला काय वाटतं, मी मगाशी म्हटलं तसं की हा प्रोड्युसरचा विश्वास हे इतकं महत्वाचं आहे की अल्टिमेटली त्या माणसाने ठेवला ना विश्वास. म्हणून मला आता वाटतं की अहिल्याच्या वेळेला आम्हाला म्युझिकली काम करायला इतका वेगळा फ्रीडम मला अनुभवायला मिळाला आहे की दशमीचं कुठलंही काम करताना मला आजपर्यंत असं कधीच नव्हतं की हे नको करू ते नको करू, तुला कशावर विश्वास वाटतोय ते तू एक्सप्लोर कर. आणि त्यामुळे मला वाटतंय की चांगली कामं बाहेर येण्याचं ते रिझन होतं. नक्कीच नक्कीच. मला वाटतं पण नुसतं म्युझिकच नाही, ज्याला त्याला ना म्हणजे जर एक योग्य तो फ्रीडम दिला ना प्रत्येक क्रिएटिव्ह व्यक्तीला तर काहीतरी एक वेगळी मॅजिक दरवेळेस समोर येते. म्हणजे बी डिरेक्टर बी डीओपी म्युझिक एनिथिंग, कारण आपण त्याला बांधून ठेवल्यावर मग आपल्या डोक्यातली संकल्पना जी असते तेवढंच होऊ शकतो. त्यालाही आपण लिमिटेशन कुठेतरी घालत असतो नकळत. कधी कधी वर्क होतं पण बहुतांश वेळी कदाचित काही एक्सप्लोरच केलं गेलं नाही असं होतं. वेअर तुला काय वाटतंय ते कर काही नाहीतर काय, देर इज ऑलवेज अ सेकंड चान्स ना आपल्याला अजून इम्प्रूव्ह करायला, आपण ते करतच असतो. त्यामुळे आणि आपल्या बरोबर हे बरेच वेळा असं झालंय की तू कर काय ते आणि सगळी गाणी मोस्टली तशीच होत गेली. आणि ते एकमेकांशी काम एकमेकांबरोबर काम केल्यानंतरचा एक जो कॉन्फिडन्स येतो ना त्यांनी हे वाढतं. आणि हा एक्झॅक्टली. आणि माझा अनुभव याच्यामधला असा आहे ना की तुम्हाला त्याच्यानंतर जास्त जबाबदारी वाटायला लागते. डेफिनेटली. माणूस विश्वास टाकतो तेव्हा तुम्ही खूप जास्त रिस्पॉन्सिबिली त्या गोष्टीकडे अटेम्प्ट करता की अरे नाही म्हणजे आता आपल्याला चुकायला संधी नाहीये, आता आपल्यावरती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं नक्की आहे. ओके. सो बहुतेक म्हटल्यासारखं कॉन्फिडन्स आणि बोलबो कॉन्फिडन्स जसं बहुतेक म्हणाले आणि ट्रस्ट की हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो मला. म्हणजे आपणही आता तुला कधी काही प्रोडक्शन मॅनेजमेंट रिलेटेड काही वाटलं तू मला फोन करतोस किंवा मला काही आता काहीतरी नवीन सुचलंय ज्याच्यात आपण एकत्र करू पहिला फोन जातो यासाठी की कॉन्फिडन्स आहे आपण आता इतके वर्ष काम केलं प्लस एक ट्रस्ट फॅक्टर आहे की तू जे करशील ते चांगलंच करणार आहेस बेस्ट करणार आहेस. सो एक तसा फ्री हँड दिला की त्याच्यातून नक्कीच काहीतरी मॅजिकल घडू शकतं हा विश्वास आपल्या प्रत्येकाला आहे. आपण एकमेकांचे काम आता इतकं केलंय बघून सो फॅक्टर असतोच. आपण एक 10 मिनिटं अजून कंटिन्यू करूयात ना, अजून 2 प्रश्न आहेत मला सुचलेले. सो चालणार आहे. येस. सो पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता, कुशल तुझ्यापासून सुरुवात करूयात आपण. व्हॉट इज अ ड्रीम प्रोजेक्ट फॉर यू? आता तुला काय असं काय वाटतंय की जे तुला आयुष्यात एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तुला कधीतरी करून बघायचं? खरं तर थिएटरसाठी म्हणजे आता आपण जसं म्हणू टेलिव्हिजन वाईज किंवा फिल्म वाईज मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस आहेत तसं थिएटरसाठी एक खूप चांगलं प्रोडक्शन हाऊस एस्टॅब्लिश करायचं म्हणजे आता त्या फुटस्टेप्सवरती आहोत म्हणू शकतो.
की पुढे जाऊन लोकांना काही वाटलं करायचं की दे कॅन कम की एक नाव दिसेल ह्यांना अप्रोच करू आणि मग इथनं काय एक्सप्लोअर करता येईल काय अजून एक्सपेरिमेंट करता येईल सगळा तिथे वाव मिळेल असं एक थिएटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रोडक्शन हाऊस मला एक वाटतं आणि एक नक्की डोक्यात होतं आमच्या आमचा प्रयत्न चालू होता म्युझिकल थिएटर जसं आपण बाहेर बघतो आउट ऑफ इंडिया सो तसं काहीतरी इथे आपल्याला नक्की करायला आवडेल असं म्हणू शकतो ड्रीम वाईज काउंट मी विचार आहे फॉर इट अगदी अगदी आपण एकत्र जात आपण आपणच मेन करू असतो निनाद आणि पवताई तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न आहे याच्या पुढचा मी आम्ही दुनियेचे राजे हा कार्यक्रम जेव्हापासून करतोय त्याच्या आधी काही वर्ष त्या स्क्रिप्ट वरती काम करत होतो आणि 1931 पासून जे मराठी चित्रपट बनत गेलेत ते आतापर्यंत अशा गोष्टी वाचनात आल्या तेव्हा एक गोष्ट मला समजली की जे प्रभातचं प्रोडक्शन होतं व्ही शांताराम आणि या सगळ्यापासून जी सुरुवात झाली मराठी चित्रपटांना आणि अर्थातच दादासाहेब फाळके आणि या सगळ्या लोकांनी तर तेव्हापासून असं कधी तुम्हाला वाटलंय का म्हणजे मला हा प्रश्न येऊन गेला की तेव्हापासून दिग्दर्शक असतील अभिनेते असतील काय म्हणू आपण म्युझिशियन्स असतील ह्या सगळ्यांच्या जीवनाविषयी कोणी ना कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय ठीक आहे म्हणजे मी आता डिवर बारकाईज नावाचा एक प्रोजेक्ट करतोय ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही 4 शॉर्ट व्हिडिओज बनवतो वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओज असतात आता उद्या सत्यजित रे यांच्यावरचा एपिसोड प्रदर्शित होतोय आणि महिन्याला 4 एपिसोड आम्ही करतोय वी स्टार्टेड विथ राहत इंदोरी साहेब जगजीत सिंग भीमसेन जोशी मीना कुमारी मधुबाला असे वेगवेगळे थिएटर एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या पर्सनॅलिटीजवर काम करतोय मला आज आपली चर्चा घ्यायच्या म्हणजे त्याच्याविषयी विचार करत असताना असा डोक्यात विचार आला की कधी मी प्रोड्युसर्सच्या बायोग्राफीज वाचलेल्या मला आठवत नाही जे प्रोड्युसर्स डिरेक्टर पण होते आणि जे ऑन स्क्रीन काम करत होते ना त्यांच्याच बायोग्राफीज आहेत बरोबर आहे तू म्हणतोस ते अदरवाईज जे म्हणजे आता यश चोप्रांची आहे का बायोग्राफी पुस्तक आहे मला वाटतं पुस्तक आहे त्यांच्यावर एक पण बायोग्राफी नाहीये हा बायोग्राफी जे फक्त हो बरोबर आहे देवेंद्र नाही आहेत त्यांच्यावर बायोग्राफीज बायोग्राफी वाचणं हा माझा मी वाचन जास्त करून खूप बायोग्राफीजच वाचते मला खूप आवडतं वाचायला त्यामुळे नाही आलेलं माझ्या पण वाचनात बरोबर एंटरप्रेनर्स म्हणून रतन टाटांची डॉक्युमेंटरी किंवा त्यांच्यावरती फिल्म असतील त्यांच्यावरच्या बायोग्राफीज असतील पण मग आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकं चांगलं काम करणारी जी लोक आहेत ते एंटरप्रेनर म्हणून ज्या प्रकारे बघतायत तर यावर काही ना काहीतरी वारंवार लिहिलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतंय कारण मी म्हणतोय तसं की ती लोक जिथे करेक्ट विश्वास टाकतात त्यामुळे चांगल्या कलाकृती तयार होतात जितके आपल्या इंडस्ट्रीला चांगले लेखक दिग्दर्शक गरजेचे त्याहून खूप जास्त पटीने चांगले प्रोड्युसर्स आपल्याला गरजेचे असं हे माझं मत आहे पर्सनली अर्थात अगदी अगदी बरोबर आहे म्हणजे आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या बायोग्राफीज वाचल्यात ना त्यांच्या बायोग्राफीज मध्ये त्यांच्या प्रोड्युस त्यांनी केलेले जे उल्लेख आहेत त्यांच्या प्रोड्युसर्सचे चांगले वाईट हे अनुभव त्यांच्या बायोग्राफीजच्या थ्रू आपल्याला वाचायला मिळतात पण तो प्रोड्युसर ज्या वेळेला तो समजा वाईट वागला आहे त्या ऍक्टरशी असं जर त्यांनी विधान केलं असेल तर त्याच्यामागची त्यांची गोष्ट काय होती ऍज अ प्रोड्युसर काय असं झालं हे ऐकायला नक्की आवडेल हा कॉन्ट्रोवर्शियल नाही कसं आहे रे ऐकायला आवडेल आम्हाला काय प्रोड्युसर्सची आपली आपली दुःख आहेत ना डेफिनेटली असं काय सगळे प्रोड्युसर्स मग वाईट असतात असं नसतंच रादर त्यांची पण एक भूमिका आहे ते आज काम करतायत उलट म्हणजे मी तर म्हणते डिरेक्टर आपण म्हणतो कॅप्टन ऑफ द शिप पण त्या डिरेक्टरलाही सांभाळायचं असतं या प्रोड्युसरला त्याच्याही वर कोणीतरी असतो तो प्रोड्युसर असतो त्या सगळ्यांना सांभाळून कारण त्यामुळे इट इज अ टफ जॉब इट्स अ टफ जॉब आणि पहिल्यापासून जर विचार केला खरंच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत अशा बऱ्याच म्हणजे आपल्याला आता दादासाहेब फाळकेंचा स्ट्रगल माहितीये कारण म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक किंवा त्यांच्यावर आलेला सिनेमा हे सगळं माहितीये पण त्याच्या पुढच्या काळामध्ये थोडेफार मराठी माणसं होती व्ही शांताराम आणि अजून काही किंवा आपण अगदी म्हणजे यश चोप्रांबद्दल पण पंजाबात कुठनं तरी केव्हा तरी आले काय स्ट्रगल केला असेल आणि कसं कारण सिनेमा बनवायचा पैसे उभे करायचे आणि तो चालवायचा
मला तर असं वाटतं की सिनेमा बनवणं हे 50% तो चालवणं, आणि आत्ताच्या घडीला तर सिनेमा चालवणं हे सगळ्यात गोष्ट कठीण गोष्ट आहे या लेवलला. त्यामुळे म्हणजे त्यांनी खरंच ते जे तू म्हणतो आणि त्या काळात खरंच त्यांनी चालवलेले आहेत ते सिनेमे. आता डिस्ट्रीब्युटर्स आणि आता अनेक गोष्टी निघाल्या आहेत, पण त्या काळामध्ये खरोखर त्यांनी बनवलेला प्रॉडक्ट त्यांनीच विकलंय आणि त्यांनीच ते आपल्या समोर आणलेले. त्यामुळे त्यांचा स्ट्रगल आणखीनच काहीच्या काही. विचार कर, एक रील त्यावेळेस अशी एक गंमत म्हणून एक रील अशी थिएटर्स मधनं फिरायची, त्याच्यामुळे एक रिजन पकडलं जायचं, म्हणजे ते जवळजवळ पुण्यातली रील कोल्हापूर मध्ये जायची, संध्याकाळी परत जायची, रात्री परत यायची, दुसऱ्या दिवशी परत. डेफिनेटली. बट मला असं वाटतंय म्हणजे निश्चितच आता हे मी काही याच्यात अभिनय करत नाहीये, पण हे खरोखर मला आता या ह्याच्या वेळेला सुचलेली गोष्ट आहे आणि मला खूप चांगलं असं वाटतं इन्स्टिंक्टिव्हली की हा जो बॅकबोन आहे आता तेजस तू पण म्हणतोय बॅकबोन, येस ओके, हा जो बॅकबोन आहे काहीतरी एकत्र नक्की मला ह्याच्यामध्ये करायला आवडेल. जर का अशी कुठली स्टोरी कोणी लिहिली निनाद पौर्णिमाताई की जी एखाद्या प्रोड्युसरची यशोगाथा आहे, तर मला आय एम व्हेरी शुअर की ती खूप वेगळ्या प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह इंडस्ट्रीमधल्या लोकांना देऊन जाईल आणि ऑडियन्सला देऊन जाईल असा विश्वास वाटतो मला. आणि डेफिनेटली त्याबद्दल कधी काही सुचलं काही असेल तर मला सुद्धा पर्सनली आवडेल. आणि मला उलट आता हा स्पार्क वाटतो की यार रिलेटेड मला काही सुचलं तर मी नक्की तुमच्या दोघांकडे तिघांकडे प्लीज करूया आपण काहीतरी. येस येस नक्की. कारण मी म्हणलं तसं ना की मला चांगलं गायक व्हायचं हे इन्स्पिरेशन जेव्हा असतं तेव्हा गायक काय चुकीचं करतो बरोबर करतो हे त्याच्या बायोग्राफीत वाचलेलं असतं. एक प्रोड्युसर काय चुका करू शकतो आणि काय तो योग्य करू शकतो हे कळल्याशिवाय मला असं वाटतं की नवीन विश्वासाने लोक उभी राहणार नाहीत. आणि अर्थात जिथनं ती सुरुवातच एका माइलस्टोनला होईल तिथे सगळीच इंडस्ट्री त्याच्यावरतीच जाणार आहे हे मला खरं आहे. खरं सांगायचं तर माझ्याच घरात माझी बहीण आणि तिचा नवरा अतुल केतकर अपर्णा केतकर हे जेव्हापासून प्रोडक्शन मध्ये पडले तेव्हापासून मला खरंच प्रोड्युसर्सची दुःख काय असू शकतात किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स काय, दुःख म्हणूया ना, प्रॉब्लेम्स काय असतात, त्यांना ते कशा पद्धतीने सोडवावी लागतात हे मी अगदी खरोखर माझ्या घरात बघतीये. कारण तोपर्यंत मी त्या अँगलनी बघितलं जात नाही अरे, म्हणजे ह्युमॅनिटी लेवलला काय होतं, मी आर्टिस्ट म्हणून सेटवर जाते त्यावेळेला मी फक्त माझा विचार करत असते, त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याच्या मागे काय विचार असतो हा आर्टिस्ट पर्यंत नाही पोचत. आणि जर तो पोचला तर तो फार चुकीच्या पद्धतीने पोचतो अनेकदा, हा पण अनुभव आहे की तो पोचण्याचा मार्ग चांगला नसतो बऱ्याचदा, खूपदा असं होतं. आणि मी आर्टिस्ट म्हणून अगदी जेन्युइनली सांगते खूप लेयर्स असतात, त्याच्यामुळे खूप लेयर्स असतात. नॅचरल म्हणजे दोन्हीकडनं ना त्या कशा घेतल्या जाणं किंवा न जाणं हा महत्वाचा भाग आहे. कारण आणि ते फार मोमेंटरी असतं, म्हणजे दॅट इज नॉट परमनंट, ते त्या गोष्टी एवढ्या पुरतं राहतं आणि आपण पुढे जातो त्याच्या लगेच. हो जातो, कारण आर्टिस्टला पर्याय नाही आहे, ते इट इज ब्रेड अँड बटर, त्यामुळे तेच ना. पण मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतंय की हे जर रिलेशन सुधारलं ना, जसं सासू सून असं म्हणतात कधी, हे कायमच कितीही चांगले असलं तरी हिलाईचं तिला तिचं काही ना काहीतरी खटकतच असतं, तसं हे रिलेशन आहे प्रोड्युसर आणि बाकीची सगळी टीम असं मला नेहमी वाटतं. जास्त हे आत्ता वाटायला लागलंय जेव्हापासून माझी बहीण आणि मेवणा त्याच्यात पडलेत आणि ते करतायत, त्यामुळे मी बघतीये त्यांचं हे, तर ते कुठेतरी तुटलं तर फार बरं होईल, आणखीन काहीतरी चांगली प्रॉडक्ट नक्की बाहेर येतील. डेफिनेटली डेफिनेटली हे व्हायलाच पाहिजे असं वाटतंय मला. नक्की नक्की जरूर जरूर. लास्ट प्रश्न तुमच्यासाठी आणि मग आपण कंक्लूड करूयात. निनाद, तू वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री मधले एक्सपिरियन्सेस गेले 5 वर्ष घेतलेले आहेस, मराठी, बंगाली, गुजराती, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन अशा वेगवेगळ्या कल्चरच्या लोकांबरोबर तू इंडस्ट्रीमध्ये काम केलंय आणि त्यांना घेऊन काम केलेलं आहेस. मला असं पॉझिटिव्हली तुला विचारायचंय की कुठल्या क्वालिटीज आणि कुठले वीक पॉइंट्स हे ऍज अ मराठी प्रोड्युसर म्हणून आणि मराठी पर्सन इन द इंडस्ट्री म्हणून तुला जाणवतात आणि ज्या गोष्टी आपण नक्की आपल्याकडे घेतल्या पाहिजेत, ज्या गोष्टी आपण मागे सोडल्या पाहिजेत अशा काय वाटतात तुला?
सक्सेसफुल हिंदी शोज आता रन करत दशमीकडनं आपण करतोय गेले अनेक वर्ष आणि म्हणून मला वाटतंय असं की मला असंच वाटतं की खूप आपण कुठेतरी मधली वाट चुकली असं मला खरंच वाटतं मराठी माणसांनी. कारण हिंदी म्हणजे लक्षात घे बॉलिवूड किंवा अख्खी सिनेमा सृष्टी इकडे मुंबईत आहे बरोबर आहे आणि आपण मग जेव्हा मराठी माणसं त्याच्यात मोजायला घेतो तेव्हा अचानक कळतं की किती आहेत. किंवा आता हिंदी टेलिव्हिजन प्रोड्युसर मध्ये पण मला नाही मिळाली खूप नावं की किती आहेत काय आहेत. कारण त्याचा पसारा खूप आहे जे आहे पण असं नाहीये की आपण काही करू शकत नाही किंवा सक्षम नाही आहोत कोणी अशातला भाग नाहीये. पण मला असं वाटतं की इतर काही लोकांची चिकाटी किंवा जो सर्वायव्हल इन्स्टिंक्ट असतो ना तो खूप जास्ती असतो. कदाचित आपण आपल्या जागेत असतो आपण एक कम्फर्ट झोन मध्ये असतो. ते प्रत्येक जण जे कोणी महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत ते बाहेरनं आलेले असतात त्यांना त्यांना तो कम्फर्ट झोनच नसतो. म्हणजे त्यांना प्रूव्ह करण्याशिवाय काही पर्यायच नसतो की इथे त्यांना सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर त्यांना प्रूव्ह करायचं आहे आणि त्याच चिकाटीने ते काम करत जातात. तू इमॅजिन कर हिंदी सिनेमामध्ये म्हणजे यश चोप्रांची जर तू जनरेशन बघितलीस सगळेजण पंजाबातनं किंवा उत्तरेतनं कुठनं कुठनं आले आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली नावच अचानक शोधावी लागतील की अरे कोण आहे की जे जे त्यांच्या तोडीस तोड करतय किंवा काय काहीतरी काहीतरी तर एक कारण असेल डेफिनेटली या गोष्टीसाठी. म्हणजे आपण असं आपल्याच लोकांबद्दल कमेंट करण्यापेक्षा एक विचार करणं गरजेचं आहे जास्ती कमेंट पेक्षा पण की काय झालं असेल की आपली नावं का नाही आहेत आपल्या सगळ्यांची तिकडे. म्हणजे वेअर वी आर लॅकिंग इन अ वे. आणि दुसरं म्हणजे वर्कफोर्स म्हणजे जे खाली काम करणारे जे कामगार आहेत उत्तरेतली सगळी लोक त्यांची मेहनत म्हणजे ते जी मेहनत करतात ना मला असं वाटत नाही की ती अजून कोणी मॅच करू शकेल. म्हणजे युपी किंवा बिहार मधले आपले जे वर्कर असतात जे आपल्याच कडे आहेत ते 24 तास काम करतात आणि दुसऱ्या दिवशी पण तसेच ते चालू असतात डेफिनेटली. त्याच्यामुळे ते म्हणजे एखाद ते इन्स्टिंक्ट ते फार शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडनं डेफिनेटली. ग्रेट. कुशल थिएटर म्हणजे अर्थात मगाचा प्रश्न त्या लाईन्स वर होता पण मला तुला शेवटचा प्रश्न असा विचारायला आवडेल की थिएटर फिल्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्म जो आत्ताच्या स्टेजला बऱ्यापैकी एक हे येतोय तर या तिन्ही स्केलवरती तुला तू मासी कॉन्टेंट च्या फेथवरती जाशील का एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंटच्या फेथवरती जाशील? खर तर एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट आणि दोन्ही म्हणजे दोन्ही ते काय म्हणू पॅरेलल आपण एक बॅलन्स मेंटेन करू शकलो तर बेटर होत. कारण मी तुला असं विचारतोय की एक तुझ्याकडे या दोन्हीतला एकच चॉईस आहे. चॉईस आहे ज्यांनी म्हणतोय की तुला जे प्रोडक्ट आहे त्यातनं एकच गोष्ट अचीव्ह होणार आहे ते एकतर मासी ऑडियन्सला आवडेल नाहीतर ते खूप एक्सक्लुझिव्ह ऑडियन्स पुरता असेल. नाही एक्सक्लुझिव्ह कारण एक्सक्लुझिव्ह म्हणू शकतोस ते कारण पहिले जसं आधी पण आपण बोललो की काहीतरी हटके काहीतरी वेगळं आणि आपल्याला पहिले ते आवडतंय ना ह्याच्यावरती एक इन्स्टिंक्ट पहिले आला तर तो बेसिकली बऱ्यापैकी तो एक्सक्लुझिव्ह त्या साईडलाच झोकत असतो यार. सो तुझ्या प्रश्नाला उत्तर म्हणजे एक्सक्लुझिव्ह बघू शकतो कारण मासी हा नक्कीच विचार असतो की आपल्याला काहीतरी प्रोडक्ट पाहिजे बट ते प्रोडक्ट वाईज डिफाईन होतं. म्हणजे तू जसं येतं त्याच्यावरती आपण ठरवतो हे एक्सक्लुझिव्ह आहे बट आपल्याला आवडलंय आणि हे घेऊन जायचंय पुढे तर ते आपण घेऊन जायचं. म्हणजे त्याला काही ऑप्शन असेल कितीही अप्रोच घेऊन करायला लागले तरी इट इज की ते आपल्याला घेऊन जायचंय. आणि मासी आपल्याला स्पेसिफिकली आपल्याला कधी कधी ते बॅलन्स आउट करायला आपण म्हणू शकतो. कधी कधी मासी कंटेंट आला तर तो सगळ्यांना एक एंटरटेनिंग आणि हलका फुलका एक एंटरटेनमेंट द्यायला पोहोचू शकतो आपण. राईट राईट. तुला मी निनादला विचारला तोच प्रश्न थोडासा ट्विक. हॅलो हा ऐकू येते तुला? मी आवाज कट झाला. नाही नाही येत तोच प्रश्न थोडासा ट्विक करून विचारतो मी तुला की इतके वर्ष तू वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतींमध्ये काम केलेलं आहेस आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर तू कामही केलंयस. म्हणजे असं की जवळनं पण तू
नॅशनल लेवलला काम करणारी लोक जवळनं बघितलेली आहेस, हिंदी भाषिक तू बघितलेले आहेस आणि मराठी काम करणारे बघितलेले आहेस, तर काय गोष्ट अप्रोच वाईज आपल्याला या पुढच्या नवीन पिढीला तू सजेस्ट करशील किंवा सांगशील की ओव्हरऑलच एका छोट्या काय म्हणू आपण छोट्यापेक्षाही एक्सक्लुझिव्ह व्हॉल्यूम मध्ये काम करणं आणि एका मोठ्या पटलावर काम करणं या दोन ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दलचा तुझा अनुभव आणि तू काय सजेस्ट करशील म्हणजे मराठी म्हणून तुला काय वाटतं की जे आपण इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला कलाकार म्हणून काम करताना काय गोष्टी कमी पडत असाव्यात आणि पडतात का प्रश्न म्हणजे मला कमी पडतात असं नाही वाटत फ्रँकली आणि खरं सांगू का देवेंद्र माझा खूप छोटा अनुभव आहे मी म्हणजे कसं सांगू थोडं थोडं काम केलंय मी सगळीकडे अनुभव घेतलाय इतपतच म्हणूया पण तो अनुभव खूप काळ नाही घेतलेला त्यामुळे माझे माझ्याकडे असलेला अनुभवाचा शिदोरी खूप छोटी आहे पण त्याच्यातनं सुद्धा मला असं वाटतं मी आता मराठी सिनेमा मध्ये काम केली मराठी प्रोड्युसर्स बरोबर काम केली आता मला सांगायला आवडेल मी रोहित शेट्टीच्या आता अपकमिंग सिनेमात एक अगदी पुन्हा एकदा छोटासा रोल केलाय आणि दोनच दिवसाचं माझं काम होतं इतके प्रोफेशनल तिथे सगळं गोष्टी होत्या म्हणजे मी गेले माझ्या माझी व्हॅन उभी होती माझं नाव लिहिलेलं होतं मी आत गेले तिथे दोन बायका बसलेल्या होत्या एक हेअर ड्रेसर होती एक कॉस्ट्युम घेऊन बसली होती सगळं ठरलेलं होतं तिने मला ड्रेस दिला हे दिला मला शेवटपर्यंत जोपर्यंत ऍक्शन म्हणत नाही तोपर्यंत रोहित शेट्टीचा चेहराही दिसला नव्हता एक मुलगी आली स्क्रिप्ट दिलं तिनेच माझ्याकडनं माझी माझी रिहर्सल घेतली माझा को आर्टिस्ट कोण आहे असं मी तिला विचारलं कोई तो मराठी आर्टिस्ट आहे एवढंच तिने मला सांगितलं तिला नावही त्या माणसाचं माहिती नव्हतं आम्ही आणि माझा को आर्टिस्ट कोण होते हे आम्ही डायरेक्ट सेटवर भेटलो हे सगळं वातावरणाने ना एक मला ताण आला मला असं वाटलं नाही मला असं काम करायचंय मला तिथे बसून माझ्या आर्टिस्ट माझ्या को आर्टिस्ट बरोबर गप्पा मारायच्या आहेत किस्से ऐकायचे किस्से सांगायचे कॉफी चहा प्यायचंय सीन वाचायचा आहे ते सीन वाचताना मजा करायची हे सगळं करून मला चांगला परफॉर्मन्स द्यायचाय ह्या वातावरणाने मला ताण आला पण म्हणजे या वातावरणात काम होत नाही का तर होतं पण मी नवखी होते मेबी त्या वातावरणाला आणि त्याच्याच अगेन्स्ट मी चैतन्य बरोबर आता काम केलं द डिसायपल मध्ये तिथेही खूप प्रोफेशनल काम होतं पण आपली मराठी लोक होती आजूबाजूला माझ्याबरोबर किरण यज्ञपवित होता माझ्याबरोबर आणखीन आपली चार लोक होती त्याचे असिस्टंट जे होते रिद्धी म्हणून होती ती माझी जुनी मैत्रीण होती त्यामुळे ही माझी लोक माझ्या आजूबाजूला होती मला तिथे सुद्धा माझ्या माझी स्पेस होती आय वॉज सपोज टू सिट इन वन रूम आणि मी माझं माझं स्लिप पण एक वातावरणाचं जे एक दडपण येतं ना ते असतं अरे बाकीच्या ठिकाणी मे बी आपल्याला लोक ओळखीची नसतात म्हणूनही असेल असं मला वाटलं मला आता कमिंग बॅक टू ठोस उत्तर की या सगळ्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून आपण प्रोडक्शन करावं असं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी चांगल्या गोष्टी असतात कुठली चांगली गोष्ट आपण घ्यायची हे आपण आपल्या अनुभवातनं एकत्र कराव्यात मराठीतली ही गोष्ट चांगली आहे मराठी असं नको म्हणूया आपण आपल्या घरी जेव्हा काम करतो त्यावेळेला चार चांगल्या गोष्टी असतात बाहेर जाऊन काम करतो त्याच्यातल्या मेबी दोनच आपल्याला आवडतील पण त्यांनी फायदा त्या सगळ्या प्रॉडक्टला जर होणार असेल तर त्या नक्की आपण अडॉप्ट केल्या पाहिजेत कम्फर्ट लेवल सगळ्यांची काम करण्याची ही खूप एका लेवलला पाहिजे तरच ते काम छान होऊ शकतं त्यामुळे ही वाईट आणि हे चांगलं इंडस्ट्री वाईज असं मला नाही बायफर्केट करता येणार मला मला सगळ्यातलं चांगलं चांगलं घेऊन एकत्र करायला आवडेल असं मला वाटतं म्हणजे मला लेबल नाही करता येणार असं कुठेच कुणालाच नाईस ओके सो थँक्यू कमिंग टू द कन्क्लुजन आपण बऱ्यापैकी म्हणजे एक तास म्हणला तर दीड तास चर्चा आपली झाली आणि मलाही अजूनही ती अर्ध किती वाजले खूप वाजले 10 साडेदहा अरे मजा आली मला वेळ गेलेला कळला हो भैरवी म्हणते व्हॉट अ ब्युटिफुली क्राफ्टेड लाईव्ह सेशन देवेंद्र सो मच ऑफ पॉझिटिव्हिटी निनाद कुशल पौताई निलिमा आणि माधवी बिग हग अँड बेस्ट विशेस थँक्यू थँक्यू भैरवी थँक्यू ओके सो
कमिंग टू द कन्क्लुजन, ही सिरीज सुरू करण्याची जी सुरुवात मी म्हणली क्रॉस रोड, त्याच्याबरोबर एक कॉज त्याच्या मागे माझ्या डोक्यात असा आला होता की सध्या लोक आपल्याकडे असलेल्या बऱ्याच गोष्टी डोनेट करतायत. काही जण पैसे डोनेट करतायत, काही ज्यांना पॉसिबल आहे ते ब्लड डोनेट करतायत, प्लाझ्मा डोनेट करतायत. काही जण आपल्याकडे असलेले काही रिसोर्सेस की ज्याच्यामुळे हॉस्पिटल सारख्या ठिकाणी काही मदत होऊ शकते अशा गोष्टी डोनेट करतायत. आणि या सगळ्या गोष्टी करताना खूप जास्त स्ट्रेंथ ओव्हरऑल सोसायटीमध्ये आपल्याला लागती आहे. तर हे सगळं करताना मला असं वाटलं की आपण हॅपीनेस डोनेट करायला एकमेकांना विसरायला नको. आपण बेसिक बाकी सगळ्या गोष्टींच्या बरोबर एक स्माइलिंग फोटो, एखादी छान शुभेच्छा कोणाला तरी दिलेली कमेंट, अशी एक छोटीशी गोष्ट, एखादं छोटस जेस्चर असेल की ज्याच्याने आपण हॅपी आहोत हे कोणाला तरी कळलं, हे सुद्धा कोणाला तरी ऊर्जा देणारं असू शकतं उद्याच्या दिवसामध्ये. आणि अशी लोक आपण आपल्या आजूबाजूला बघतोय की जी खचलेली आहेत ती खूप जवळचे आपल्या लोक आहेत, की जी वाटलीही नव्हती की ज्यांना कधीतरी असा ताण येईल जे मानसिकरित्या सुद्धा स्वतःला सांभाळू शकणार नाही, ती लोकही आपण बघतोय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या विषयी बोलण्याच्या ऐवजी, आणि गेले वर्षभर तुम्ही खूप वेगळ्या चॅलेंजेस मधनं सगळेजण गेलेले आहात, आणि ते सगळ्यात जास्त फायनान्शियल बर्डन असेल, पुढच्या तुमच्या प्रोजेक्ट विषयीचे बर्डन असतील, ही खूप तुम्ही सक्सेसफुली हँडल केलेली आहेत. बट आय चोज नॉट टू टॉक अबाउट इट, कारण की मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टींमधनं आपण चाललोय ते सोडून एक तास आपण अजून काहीतरी छान एक्सप्लोअर करावं आणि अजून काही वेगळा आनंद आपल्याला त्याच्यातनं मिळेल. आणि आय एम व्हेरी शुअर जेवढा आनंद मला तुमच्या सगळ्या तिघांशी बोलून मिळाला तेवढा सगळ्या ऑडियन्सलाही मिळालेला आहे. आणि मी म्हणलं तसं की एखादा तुमचा छोटासा एक स्माइलिंग फोटो, एक छान कमेंट अशी नक्की आवर्जून दिवसातनं करत राहा, डोनेट हॅपीनेस या कॉन्सेप्टच्या खाली. आणि आपण तेवढं नक्की करू शकतो आता आजूबाजूच्या पोझिशन सिच्युएशन मध्ये, आणि तेवढ्या पोझिशनला नक्की आपण सगळे आहोत. तर थँक्यू, आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. जे काही आपण एकमेकांसाठी एकमेकांबरोबर करतोय ते असंच छान वाढत राहील, आणि मला खात्री वाटते की एकमेकांवर विश्वास ठेवून आपण चांगलं काम करतोय ते भविष्यातही आपण करत राहू. आणि आज चांगला वेळ काढून इथे आलात, सो व्हेरी आय एम व्हेरी थँकफुल फ्रॉम डीवर्ब एक्सपिरियन्स, कारण की नवीन माझी पण नवीन कंपनी आहे आणि वेगळ्या प्रकारची एक छोटी 8-10 जणांची टीम घेऊन आम्ही आता काहीतरी काम सुरू करतोय, त्याला तुमचा सपोर्ट नक्कीच खूप मोलाचा आहे. आणि थँक्यू वन्स अगेन, इट्स अ व्हेरी गुड थॉट, व्हेरी गुड थॉट. थँक्यू, थँक्यू देवेंद्र. ऍक्च्युली देवेंद्र खूप मजा आली, आणि खरंच हा म्हणजे पॉझिटिव्हिटी नाही तू हॅपीनेस म्हणतोय हे मला खूप आवडते, कारण पॉझिटिव्हिटीचा आजकाल भीती वाटते पॉझिटिव्ह राहा पण हॅपीनेस वाटते बी हॅपी हे म्हणूया आपण सध्या. त्यामुळे मजा आली गप्पा मारून निनाद, त्या निमित्ताने आपण पण एकमेकाशी गप्पा मारल्या. ऍक्च्युली देवेंद्र मागच्या वर्षी मी तुझ्या कार्यक्रमात नाही सहभागी होऊ शकले, माझ्या घरचे खूप प्रॉब्लेम होते त्यावेळेला तुझ्याशी, तर ह्या निमित्ताने आपण कनेक्ट झालो, मला मजा आली. आणि थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. डीवर कडून तू खूप उत्तम उपक्रम करतोय, गेल्या वर्षभर आपण डिस्कस करत असतो, आणि हा एक खूपच म्हणजे व्हेरी व्हेरी ब्युटिफुल थॉट की डोनेट हॅपीनेस, खूपच छान. सो अगदी अगदी आवडेल आपल्या कुठल्याही परीने आपण एक स्माईल पोचू शकलो लोकांपर्यंत, दॅट इज इट. आणि थँक्यू, मला खूप बरं वाटलं म्हणजे निनाद पौताई सोबत या लाईव्ह मध्ये येऊन मजा आली. हो खरंच, ऍब्सोल्युटली खरंच. सगळ्यांना थँक्यू जे कोणी या लाईव्ह मध्ये होते, आणि भेटू सगळे, भेटू आपल्या आपण पुन्हा लवकरच भेटूया मध्ये, आणि सगळ्यांनी आपण जॅपनीज फूड खायला जाऊया त्याच्यावर. येस, हो वाव, अगदी अगदी ग्रेट ग्रेट. चलो टेक केअर, थँक्यू थँक्यू. आपलं बाय बाय, थँक्यू सो मच, बाय बाय, टाटा.